गुड इव्हनिंग फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन युट्यूब सेशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, माझा आवाज जर येत असेल ना तर यस टाईप करा, जेणेकरून मलाही समजेल मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ते माझा आवाज जर अगदी तुम्हाला व्यवस्थित येतोय तर यस टाईप करा. जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर टाईप करा, जेणेकरून आपण थोडे ऑडिओ सेटिंग पण चेंज करता येते, जेणेकरून आपण पुढील एक तास मध्ये शेअर मार्केट यावर गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत. जर आपल्या थँक्यू सो मच सगळ्यांना. चला, मी शंभुराज पुण्यामधून आता ऑनलाईन येतोय. तुम्ही कुठून कुठून सध्या आपला हा युट्यूब सेशन बघण्यासाठी ऑनलाईन आलेला आहात तर एक पुढील एक मिनिटामध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचे तुम्ही कुठून कुठून आता आपला युट्यूब वेबिनार पाहत आहात. लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला समजेल महाराष्ट्रामधून संपूर्ण जिल्ह्यामधून भरपूर लोक आपल्याला पाहत असतात, जेणेकरून आपल्यालाही समजेल तुम्ही कुठून कुठून आपल्या चॅनलला रिच आउट केलेलं आहे. चला, फास्ट मध्ये तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयावर बोलणार आहे आज आपण, लक्षात ठेवा. हा युट्यूब वेबिनार जो सेशन आहे. ओके, संदीप मस्के अहमदनगर, वेलकम सर, वेलकम ऑल ऑफ यू. ज्ञानेश्वर शिंदे औरंगाबाद, नितीन सर मुंबईवरून आहेत, कमलेश वैद्य अहमदनगर अकोला, खूप सारे. ओके, अभिजित पवार आलेले आहेत आपल्याकडे पुणे मोशीमधून. ओके, परब निर्जळ, जवळपास बघा सगळ्या जिल्ह्यामधून लोक आहेत. खूप छान वाटतं, लक्षात ठेवा, म्हणजे सगळी लोक आपल्याला बघत असतात. युट्यूब लाईव्हचा फायदा हाच आहे की आपल्याला अगदी महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येतं, म्हणजे प्रत्येक वेबिनारला आपल्या बाहेरूनही लोक अटेंड करत असतात. जर आज तसं कोण असेल तर त्यांनी कमेंट मध्ये तसं टाका की तुम्ही कुठून जर लाईव्ह असेल तर. मागच्या वेळी आपली दुबई, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणून खूप सारे लोक ऑनलाईन होते आपल्या सेशनला. तर चला, सुरुवात करण्यापूर्वी जस्ट आपलं एक इंट्रोडक्शन, तुम्हालाही छान वाटेल कोण कोण कुठून आहे ते. ओके, सांगली, वाशिम. ओके, चला मित्रांनो, आता आपण नेहमीप्रमाणे पुढे जात आहोत. ओके, तर या प्रत्येक सेशन मध्ये आपण काय करायचो आधी की मी फक्त वन साइड बोलायचो. यावेळी आपण सुरुवात काय केली, तुम्हाला मी बोललेलो की आपण थोडं प्लॅटफॉर्म चेंज करू, मी माझी स्क्रीन ही शेअर करणार आहे. ओके, आता मी ही माझी स्क्रीन शेअर करणार, म्हणजे तुम्ही कोणताही स्टॉक्स विचारायचा मला, मी त्याच्यावर माझं मत देणार. लक्षात ठेवा, एक माझं व्ह्यू असेल, त्याचा अर्थ टिप्स म्हणून घेऊ नका. लक्षात ठेवा, म्हणजे टिप्स म्हणून घेतलं तर आपण डायरेक्ट ट्रेड करू शकतो. ओके, थोडं स्वतःचं नॉलेज आपल्याला याच्यामध्ये वापरायचं. ओके, म्हणजे डायरेक्ट आपली कोणत्याही ट्रेड मध्ये फसगत होणार नाही. याच्याबद्दल तो स्टॉक बुलिश आहे, बिअरिश आहे, काय करावं, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कशन करत राहणार आहे. तर चला मित्रांनो, आता सेशनला आपण सुरुवात करू. तत्पूर्वी, सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडे निफ्टीकडे जाऊ, म्हणजे निफ्टीचं सध्याच आपल्याला काय वाटते, निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कसं होईल. मी याचा एक विकली अपडेट तुम्हाला सगळ्यांना दिलेला असेल, ते पण ज्या लोकांनी पाहिला नसेल अशांसाठी होईल. तसेच पुढील आपण जे काही स्टॉक्स वर चर्चा करणार आहे याच्यामध्येही आपल्याला याचा उपयोग करता येणार आहे. तर चला सुरू करू. सर्वप्रथम आपण जाऊ निफ्टीवर. ओके, आम्ही सगळ्यांची जास्तीत जास्त स्टॉक्स घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, छान. खूप उदय सिंग गोरपडे सर कुवेत वरून ऑनलाईन आहेत. तुम्हाला बोललो होतो प्रत्येक वेळी कोण ना कोण आपल्यासाठी बाहेरूनही येत असतो. ओके, थँक्यू सो मच सर, तुम्ही दुबईमध्ये राहून आपला वेबिनार सेशन पाहताय त्याबद्दल. ओके, तर चला आता मी माझी स्क्रीन तुमच्याशी शेअर करतो. आपण पहिल्यांदा पाहून निफ्टीचं आपल्याला काय वाटतंय, निफ्टीचे आपल्याला चेक करायचं. ओके, तर जर तुम्ही पाहायला गेला तर ही अशी एक निफ्टीची आपल्याला सध्याच्या कंडिशनला डेली मध्ये कॅन्डल्स तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहत असाल निफ्टीच्या ज्या कॅन्डल्स तयार होत आहेत त्या. आता आधी आपण निफ्टीवर मी बोलेल, नंतर तुमच्या सगळ्यांचे जास्तीत जास्त तुमच्या स्टॉक्सवर आपण बोलणार आहे. लक्षात ठेवा, हा सेशनच फक्त तुमच्यासाठी, तुमचे सगळे स्टॉक्स याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर सर्वप्रथम आपण थोडे निफ्टीबद्दल बोलू. निफ्टीबद्दल बोललं की खूप सारा मार्केटचा ट्रेंड समजायला मदत होते. ओके, त्यामुळे आपण सर्वप्रथम निफ्टीकडे जातोय. तर निफ्टीकडे जाण्याआधी आता निफ्टीमध्ये काय दिसतंय बघा. जर तुम्ही पाहायला गेला तर याच्यामध्ये शुक्रवारी जे मार्केट क्लोज झालं याच्यामध्ये डोजी कॅन्डलस्टिक तयार झालेली. ओके, डोजी कॅन्डलस्टिक काय असते, लक्षात ठेवा, एक कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे. म्हणजे आपण जे बघतो की जॅपनीज कॅन्डलस्टिक असतात, तर मार्केटमध्ये जॅपनीज कॅन्डलस्टिक खूप साऱ्या प्रमाणात युज केले जातात. आणि तुम्ही जे पाहता ही कॅन्डलस्टिकचा टाईप आहे. ओके, चार्ट वर दिसतोय तुम्हाला. आणि हा चार्ट आपण कुठून पाहतोय तर चार्टिंग या वेबसाईट वरून मी तुम्हाला हे दाखवत आहे, कारण वापरायला अगदी साधं सोपं आणि सुटसुटीत असं हे सॉफ्टवेअर आहे. बाकी खूप सारे सॉफ्टवेअर तुम्ही कोणतेही वापरू शकता. आता याच्यामध्ये मला सध्या काय दिसते, जर तुम्ही पाहायला गेला तर बघा, इथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मार्केटमध्ये हायर, एक सिंपल, म्हणजे तुम्ही अगदी नवीन आहात तरी तुम्हाला समजेल, अगदी एक्सपिरियन्स आहे तरी जास्त बाहेर ठरेल तुम्हाला. एक साधा आणि सोपा फंड तुम्हाला मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतो,
मार्केट जर मार्केट हायर हाईज बनवत जात असेल म्हणजे काय करतंय, एक हाय बनवते त्याच्यावर परत खाली येईल, पुन्हा दुसऱ्या वेळी आधीचा जो हाय बनवलेला त्याच्यापेक्षा वरचा हाय बनवते, तर मार्केट आपण सरासरी काय बोलतो अप ट्रेंड मध्ये आहे. जर आत्ताच्या कंडिशन मध्ये आपण बघतोय तर दिसतंय तुम्हाला इथे मार्केटने काय बनवलेले काही हायर हाईज बनवत मार्केट, म्हणजे मार्केट करेक्ट होत आहे तरी पण प्रिव्हियस पेक्षा एक वरचे लेवल तो अचीव करतोय. ओके, म्हणजे मार्केट सध्या टोटली अप ट्रेंड मध्ये, म्हणजे खूप सारे एवढे इथून करेक्शन झाल्यानंतर ना मार्केटमध्ये जोरदार रिकव्हरी आली, ती रिकव्हरी बऱ्यापैकी सस्टेन झालेली आहे. ओके, पुढील म्हणजे अजून ह्या मंथ क्लोज व्हायला 2 दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा. म्हणजे आता मार्केटमध्ये जसं आपण बोलतो डेली कॅन्डल, जी सरासरी पुढील आठवड्यात एक व्ह्यू आपण काढू शकतो याच्यामध्ये वीकली आणि मंथली. तर आता मंथली कॅन्डल व्हायला अजून 2 दिवस बाकी. मोस्टली ही जी डोजी कॅन्डलची दाद दिसते ना समोर, ती दाखवते की मार्केटमध्ये अनसर्टनिटी आता, म्हणजे इथून मार्केट खाली येऊ शकतं. ओके, कारण जर सोमवारी ह्या डोजीच्या वर मार्केट ओपन होते तर मार्केटमध्ये थोडी अजून पॉवर राहील, म्हणजे मार्केट सरासरी लक्षात ठेवा अजून 10,700 पर्यंत एक अंदाज एक रेजिस्टन्स लेवल दिसते मला. 10,700 जी लेवल दिसते तुम्हाला दाखवतो मी की मार्केटमध्ये. ओके, लक्षात ठेवा मी जास्तीत जास्त लाईव्ह अनालिसिस करायचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्हालाही या गोष्टी नक्कीच आवडतील. तर हे झालेलं आहे आपण मोस्टली लाईव्ह अनालिसिस मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय. ओके, तर याचा अर्थ काय होतोय? ओके, याचा अर्थ असा होतोय की पुढील आठवड्यामध्ये आणखी 2 दिवस मार्केट सरासरी रेंज बाउंड राहील, त्याच्यानंतर थोडा पुलबॅक वरच्या साईडला अजून जाईल, परंतु लक्षात ठेवा मार्केटमध्ये एक मोठं करेक्शन म्हणतात ते येण्याची शक्यता जास्त आहे. कारण जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट मी इथे दाखवून देतो. ओके, आपण थोडी वीकली कॅन्डल इथे चेक करू. ओके, जर पाहायला गेलं तर मागील 2-3 आठवड्यामध्ये सरासरी मार्केटने चांगली रॅली दिलेली आहे आणि इथे जर बघितलं इथेही मार्केटने टॉपला डोजी कॅन्डलची तयार केलेली सगळ्यांना दिसते. ओके, दिसत असेल तर यस टाईप करा. मी जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय इंटरॅक्टिव्ह सेशन होणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा. मी एकटाच जर बोलत राहिलो तुम्हालाही बोर होऊन जाईल, मलाही समजणार नाही, तुम्हाला किती समजता येते. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजत असतील तर यस टाईप करा, जेणेकरून आपण वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत जाऊ. आपल्याला इथे वीकली थँक्यू सो मच सगळ्यांचं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आता काय करायचं आपल्याला, इथे वीकली कॅन्डल दाखवते की मार्केटमध्ये काय होणार आहे, थोडं रिव्हर्स येऊ शकतो कारण ह्याच्या टॉपला बनलेला आहे तो. त्यामुळे थोडं प्रिकॉशनरी लेवल्स तुम्ही ठेवायचे, म्हणजे तुमचे जे काही ट्रेड असतील त्याच्यामुळे थोडं प्रिकॉशन घेऊन ट्रेड करा. ओके, जर मार्केट मागील वीकच्या पेक्षा जर हायर लेवलला क्लोज होतं या कॅन्डलच्या वर तर मोस्टली ते वरच्या साईडला बुलिश राहील. ओके, आता सर मी तुमचे काय स्टॉक्स घेतो. ओके, आता आपण स्टॉक्स वर चर्चा करू आणि मधून अजून ज्या काही गोष्टी बोलते ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. आता सध्या आपण काय करतोय थोडं टेक्निकल दाखवतोय. पुढील काही वेबिनार मध्ये आपण फंडामेंटल्स पण ऍड करणार आहे. ओके, फंडामेंटल्स काय बघणं गरजेचं आहे, कोणत्या साईट्स असतात याच्यावर मी आपल्याला चर्चा करून दाखवेल. तर चला आपण आता खाली येऊ याच्यामध्ये विप्रो. ओके, तर प्रसाद शिंदेचा प्रश्न आहे की विप्रो बद्दल बोला. चला आपण आता विप्रो कडे जाऊ. विप्रो बद्दल आपल्याला काय दिसतंय ह्या विप्रो बद्दल आपण जाऊन चेक करायचा प्रयत्न करू. ओके, हा विप्रोचा चार्ट ओपन केलेला आहे. विप्रोचा चार्ट बघितला लक्षात ठेवा, आयटी इंडस्ट्री मधील एक चांगली कंपनी लक्षात ठेवा, लॉंग टर्म साठी चांगली ह्या कंपनीने चांगले लोकांना रिटर्न्स पण दिलेले. जो विप्रोचा स्टॉक आहे त्याने थोडी वीकली ओपन झालेली, आपण थोड्या याच्यामध्ये डेली मध्ये येऊन चेक करू. ओके, काय दिसतंय बघा, हा जर बघितला तुम्ही इथे सिम्पल साधा एक ड्रॉ करून दाखवतो इथे तुम्हाला, जर बघितला तर एक नॉर्मली रेंज बाउंड होता मागील कितीतरी दिवसापासून, एका रेंज मध्ये खेळतोय आणि हा एक लेवल आहे बघा लक्षात ठेवा, एक रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये, एक करंट रेजिस्टन्स, तो तोडायचा प्रयत्न केला होता शुक्रवारी ज्यावेळी इन्फोसिस पण थोडा तेजीमध्ये होता. ओके, परंतु हा त्याला ब्रेक नाही झाला, पुन्हा तो कव्हर झाला, म्हणजे वरच्या साईडला थोडी शॅडो दिसते. नॉर्मली हे दाखवते की याची एवढी स्ट्रेंथ अजून नाही. सोमवारी हा कोणत्या लेवल्सला जातोय, कोणत्या लेवल्सला ओपनिंग देतोय याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढे आता मॅनेज राहतील की कसं याच्यामध्ये पुढची मुव्हमेंट होणार आहे. ओके, चला पुढे घेतो तुम्हाला. ओके, पुढचा प्रश्न आहे की सर बिर्ला टायर बद्दल सांगा. चला बिर्ला टायर बद्दल बोलू आपण. बिर्ला टायर काय आहे? बिर्ला केबल्स दिसतोय इथे म्हणून. नाव सांगू शकता व्यवस्थित, इथे मला सर्च केल्यावर येत नाही बिर्ला टायरचं नाव. ओके, दुसरा घेऊ आपण, त्याचं नाव हे करू. ओके,
पीएनबी, ओके पीएनबी बद्दल बोलू आपण. चला पंजाब नॅशनल बँक, ओके एक पीएसयू सेक्टर मधला स्टॉक आहे. ओके भरपूर लोक याच्यामध्ये आहेत मला वाटतं अडकलेले खूप सारे दिवसापासून. लक्षात ठेवा हा पीएनबीचा चार्ट ओपन केलेला आहे मी. पीएनबीचा चार्ट बघितल्यावर काय दिसतंय मला लक्षात, साधी आणि सिम्पल गोष्ट, खूप सारा डाऊन ट्रेंड मधून तो थोडा अप गेलेला आहे, परंतु त्याला एक रेजिस्टन्स आहे. जर बघितला तुम्ही त्याला एक हर्डल आहे वरच्या लेवल्सला. ओके पीएनबी मध्ये जर मी बघायला जातोय तर ही एक त्याच्यासाठी रेजिस्टन्स लेवल आहे इथल्या कंडिशनला. आणि जर बघितलं तर तो त्याने ब्रेक नाही केली, जर त्याने ही लेवल्स ब्रेक करून वर गेला तर तो थोडा शॉर्ट टर्म साठी खरेदीमध्ये येऊ शकतो. तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये थोडा वेट करावा लागेल असं मला वाटतं याच्यामध्ये. ओके तर समजलं असेल तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, मला काय सांगायचं ते. हा झाला याच्यामध्ये. आता एसबीआय बद्दल बोलू आपण. ओके थोड्या बँका सगळ्या सेक्टरचे स्टॉक घेणार आहे, काळजी करू नका. प्रत्येकाचे स्टॉक जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करेल मी. इन केस कोणाचा स्टॉक्स जर आपल्या लिस्टमध्ये नाही आला तर खाली मी एक लिंक पण दिलेली आहे तुम्हाला, त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही तुमची क्वेरी विचारा, तुमच्या प्रश्नाला उत्तर नक्कीच पुढील याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू. लक्षात ठेवा हाही स्टॉक थोडा डाऊन मध्ये. लक्षात ठेवा हा स्टेट बँक ऑफ इंडिया जो स्टॉक आहे ना, गव्हर्नमेंटल कंपनी असली म्हणजे पब्लिक सेक्टर मधला एक हाय वेटेड स्टॉक आहे, परंतु जर तुम्ही पाहायला गेला तर हा एक रेंज बाउंड मध्ये खूप सारा ट्रेड करतो. म्हणजे खूप साऱ्या लोकांना वाटतं की एसबीआय गव्हर्नमेंटल कंपनी आहे, ओके खूप सारे लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. परंतु मी तुम्हाला एसबीआय बद्दल चांगली गोष्ट दाखवतो, एक चार्ट दाखवतो एसबीआयचा, तुम्हाला मागील 5 वर्षांमधला याचा प्रवास कसा झाला हे दाखवतो. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की ज्या गव्हर्नमेंटल कंपन्या आहेत ना त्याच्यापासून थोडं लांब राहा. ओके थोडं प्रायव्हेट सेक्टरला आपण हे करू शकतो, प्रेफरन्स देऊ शकतो. जर तुम्ही ते पाहिला तर काय दिसतंय मित्रांनो, तुम्हाला काय दिसतंय, जर हा मी तुम्हाला आता चार्ट दाखवला, एसबीआयचा चार्ट आहे, मागील 1-5 वर्षाचा आपण ओपन केलेला, ह्या चार्ट बघून तुम्हाला काय वाटतं एसबीआय बद्दल ते फास्ट मध्ये कमेंट मध्ये जाऊन टाईप करायचंय तुम्हाला. ओके कमेंट मध्ये जाऊन टाईप करा, जेणेकरून आपल्याला समजेल. तुम्ही बघताय तुम्हालाही समजतंय. ओके आणि लक्षात ठेवा तुमची एक लाईक खूप महत्वाची. तुम्हाला जर हा सेशन आवडतोय ना तर चालू मध्येच लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही जेवढ्या लाईक देणार आहे माझ्या सेशन्सला तेवढा सेशन्स आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत युट्यूब पोहोचवायचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे तुमची एक लाईक खूप महत्वाची, तुमच्या प्रत्येकाची एक एक लाईक आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करायला प्रयत्न करेल. कारण आपण जवळपास आता 76,000 टप्पा ओलांडलाय, हे नक्कीच तुमच्यामुळे. आणि आपल्याला 1,00,000 जायला अजून थोडे काही बाकी आहे, त्यामुळे ते नक्कीच आपण लवकरात लवकर अचीव करू शकतो. तर छान डाऊन ट्रेंड रेंज बाउंड असं खूप साऱ्या जणांचं उत्तर आले, तर तेच मला सांगायचंय. एसबीआयचा जो स्टॉक आहे ना लक्षात ठेवा, एक रेंज बाउंड स्टॉक आहे. म्हणजे तुम्ही जर शॉर्ट टर्म ट्रेड करताय याच्यामध्ये, काय करताय शॉर्ट टर्म ट्रेडिंग करताय, तर त्याच्यासाठी खूप छान स्टॉक आहे अरे एसबीआयचा. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तो मागच्या वेळी काय होता, सरासरी 250 ते 350 ह्या रेंजमध्ये खेळायचा. आता त्याची रेंज काय झाली माहिती तुम्हाला, 150 ते 200 सरासरी. तो 150 पर्यंत आला की थोडा बाय होतो, पुन्हा वर जातो. म्हणजे जे शॉर्ट टर्म प्लेयर आहेत, जे स्विंग ट्रेडर्स आहेत, त्यांच्यासाठी अगदी छान स्टॉक आहे हा. तसेच जे इंट्राडे प्लेयर्स आहेत, इंट्राडे जे करतात, त्यांच्यासाठी पण एसबीआय चांगला स्टॉक आहे. म्हणजे तो काय करतो, एका दिवसामध्ये नाही म्हणायला गेलं तर सरासरी 3-4 रुपयाची मुवमेंट देतोच देतो. मग अशा लोकांना याच्याकडे थोडा ट्रॅक करा. लॉंग टर्मचा विचार करताय तर मी याला नाही म्हणून सांगेल, कारण मी स्वतःला प्रेफर नाही करत. हे जे चार्ट स्ट्रक्चर आहे ते मला दाखवते की हा माझ्यासाठी लॉंग टर्मसाठी नाही हा स्टॉक. ओके आशा करतो तुम्हाला याचा प्रश्न समज, मी काय जे बोलतोय ते समजलं असेल. ओके चला आता थोडं ग्लेनमार्कचा काहीतरी प्रश्न आलाय मला वाटतं. ओके ग्लेनमार्कचा घेतो. खूप सारी एक हॉट न्यूज होती ग्लेनमार्क बद्दल, खूप साऱ्या लोकांच्या ग्लेनमार्क बद्दल तुम्हाला लॉंग टर्म बद्दल काय वाटतं. तर थोडा मी ग्लेनमार्कचा थोडा चार्ट ओपन करतो इथे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लक्षात ठेवा, कधी हे न्यूज असते ना, न्यूज आली तर थोडं शांत राहायचं, काय भेटची गरज नाही. म्हणजे खूप साऱ्या लोकांना असं वाटलं असेल की आता न्यूज मुळे खूप सारा वाढला, तो आपल्या हातून ऑपॉर्च्युनिटी गेली काय, तर नक्कीच नाही मित्रांनो. न्यूजचा इफेक्ट सरासरी 3-4 दिवस राहतो. जर तुम्ही बघितलं तर ग्लेनमार्क मध्ये ही जी न्यूज आली होती ती किती दिवस पडला इम्पॅक्ट, 1 ते 2 दिवसच पडला फक्त. दुसऱ्या दिवशी मार्केट तिथून पुन्हा खाली आलं. ओके आता काय करायचं, लॉंग टर्म साठी तो चांगला स्टॉक आहे, ते हरकत नाही, परंतु शॉर्ट टर्म मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये रिकव्हरी येण्याची शक्यता, म्हणजे खाली येण्याची शक्यता जास्त आहे. का असं सांगतो तुम्हाला मी, कारण ऑलरेडी फार्मा सेक्टर मध्ये मागील एका महिन्यामध्ये रॅली दिलेली आहे, आणि यांनी जे मेडिसिन काढलं होतं कोरोनावर असं रिपोर्ट आले की हे काही इफेक्टिव्ह नाही. त्यामुळे यांच्यामध्ये थोडं काय झालं की ज्या प्रेशरने तो वर गेला होता त्या प्रेशरने तो सस्टेन झाला नाही. त्यामुळे जर लॉंग टर्मचा विचार करते तर चांगलाच आहे, परंतु हा आपल्याला थोड्या खालील लेवल्सलाही मिळू शकतो. त्यामुळे एकदम खरेदी करू नका याच्यामध्ये, थोडं थांबून घ्या. कधी लक्षात ठेवा ही सगळ्यात बेस्ट आयडिया आहे याच्यामध्ये. ओके पुढचा प्रश्न आहे आयबुल हाऊसिंग फायनान्स बद्दल. नवनाथ सरांचा प्रश्न आहे की आयबुल हाऊसिंग फायनान्स बद्दल काय वाटतंय. ओके तर आपण आयबुल हाऊसिंग फायनान्सला पण घेऊ याच्यामध्ये.
मला वाटतं हा पण सध्या खूप न्यूज मधला स्टॉक आहे. खूप सारे लोक याच्यामध्ये, ट्रेडर्सचा खूप आवडता स्टॉक होता, थोडा खाली आलेला आहे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, हाऊसिंग फायनान्सची आताची जी स्टेप बघताय, कंडिशन बघताय कोरोनामुळे, सध्या सगळेच सेक्टर पिटले गेलेले आहेत मार्केटमध्ये. ओके, म्हणजे फक्त जर बघितलं तर एपीएमसी आणि रिटेल बऱ्यापैकी तरलेलं सेक्टर आहे, बाकीचे सगळे डाऊन आहेत. आणि अजूनही जे हाऊसिंग सेक्टर मधल्या कंपन्या आहेत, हाऊसिंग फायनान्स जे असतील ते, याच्यामध्ये आणखी खाली येण्याची शक्यता जास्त आहे लक्षात ठेवा. कारण कोरोनाचं जे काही आत्ता जे चालू आहे ना, हे कमी व्हायचं नाव घेत नाही. याच्यामुळे आणखी क्रिटिकल कंडिशन येणार हे सगळेच आपण जाणतो. पण याचा इम्पॅक्ट काय होणार, म्हणजे कोणी, तुम्ही असेल, मी असेल, कोणती नवीन गोष्ट घेताना 10 वेळा विचार करणार आहे आपण, लक्षात ठेवा. म्हणजे किती जरी स्वस्त मिळत असेल तर आपण विचार करू आणखी खाली येईल. त्यामुळे हे स्टॉक जर तुम्ही बघितला तर एक डाऊन ट्रेंड नंतर थोडा रेंज बाउंड होता, बरोबर. रेंज बाउंड नंतर काय झालं तर त्याच्यामुळे थोडा पुल बॅक आला, परंतु तो पुन्हा खालच्या दिशेने आलेला आहे. कारण याला एक रेजिस्टन्स लेवल आहे इथे जर बघितली आपण तर. आयबोल हाऊसिंग फायनान्स मध्ये एक साध्या आणि सिम्पल लेवल तुम्हाला काढून दाखवतोय, ओके, जेणेकरून कोणालाही समजेल अशा भाषेत मी शिकवतोय. ओके, दिसतं तुम्हाला एक रेजिस्टन्स दिसतोय, दिसत असेल तर येस टाईप करा. जर तुम्हाला आयबीएल हाऊसिंग फायनान्स मध्ये मी जी रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केलेली आहे ती दिसत असेल तर टाईप करा, जेणेकरून समजेल की मला तुम्हालाही दिसते सगळ्या गोष्टी व्यवस्थित. ओके, तर ही एक आयबोल हाऊसिंग फायनान्सची रेजिस्टन्स लेवल आहे. याच्या वर तो गेला त्यानंतर थोडा वर जाईल. कारण तुम्ही जर बघितला तर त्याने जर ही लेवल तोडली, कुठली लेवल, ओके, एक लेवल तुम्हाला दाखवतो या लेवलच्या वर, तो जी लेवल जी दाखवतोय मी तुम्हाला, ह्या लेवलच्या वर थोडा बुलिश होईल तो. तोपर्यंत हा असते कदम रेंज बाउंड टाइमपास करत राहणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म प्लेअर असाल तर थांबा, विचार करताय घेण्याचा तर मी सांगेल की गडबड करू नका याच्यामध्ये, आपल्याला आणखी खालच्या लेवल्सला मिळून. ओके ओके, चला आता पुढचा प्रश्न घेतो मी तुमचा. पुढचा प्रश्न आहे मन्नापुरम फायनान्स. ओके, शिवाजी काशी सरांचा प्रश्न आहे, मन्नापुरम फायनान्स बद्दल सांगा. मन्नापुरम बोलू आपण, काय दिसतंय त्याच्यामध्ये. ओके, हा आहे मन्नापुरम फायनान्स चा स्टॉक ओपन झालेला आहे. तर मन्नापुरम फायनान्स मध्ये आपल्याला काय दिसतंय लक्षात ठेवा. छान, जर बघितला तर मन्नापुरमचं काम काय लक्षात ठेवा, मला वाटतं गोल्ड लोन वगैरे याच्यामध्ये काय करतात हे जास्त आहे. मन्नापुरम गोल्ड लोन वगैरे म्हणजे एक सिक्युअर बिझनेस आहे. मन्नापुरमचा जर बघाय केला तर एक सिक्युअर बिझनेस आहे हा. आणि याच्यामध्ये जर बघितला तर हा काय करतोय लक्षात ठेवा, हे लोज बोलतो आपण, बरोबर. एक लो बनवला मार्केटने, इथून वरच्या दिशेने गेला, पुन्हा तो वरच्या दिशेने गेला, म्हणजे हा काय करतोय हायर लोज बनवत वरच्या दिशेने चाललेला आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर याच्यामध्ये अशी छान ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो आपण. एक नॉर्मल होईल किंवा अगदी अशी जरी केली तरी चालेल आपल्याला. ऍटलिस्ट एक 3-4 पॉईंट इथे अटॅच होत आहेत, म्हणजे मन्नापुरम फायनान्सचा सपोर्ट घेऊन वर चाललेला आहे. ओके, चांगला स्टॉक्स आहे, लॉंग टर्मचा विचार करताय तरी उत्तम आहे तो. ओके, घेत असेल तर टप्प्याटप्प्याने घेऊ शकता. लेवल्स आहे ते तुम्ही त्याच्यानुसार लेवल्स काढा. कारण कसं असतं लक्षात ठेवा, मी तुम्हाला डायरेक्ट इथे लेवल्स सांग, मला पण काही रिस्ट्रिक्शन्स असतात की डायरेक्ट मला बोलता येत नाही कोण की या लेवल्सला घ्या, त्या लेवल्सला घ्या. त्यामुळे तुम्ही त्या लेवल्स जे मी सांगतोय त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं, तुमच्या स्टडी करून खरेदी आणि विक्री करायची आहे. आता पुढचा प्रश्न आलेला आहे. ओके, लक्ष्मण शिंदेचा प्रश्न आहे की सुझलॉन विषयी सांगा. ओके, मागच्या वेळी आपण जो वेबिनार घेतला होता ना गुरुवारी, त्याच्यामध्ये मी थोडे पेनी स्टॉक्स खूप घेतले होते. ऍक्च्युली मी पेनी स्टॉक्स मध्ये तिथे ट्रेड करत नाही, परंतु खूप साऱ्यांचे प्रश्न होते त्यामुळे आपण तिथे पेनी स्टॉक्स मध्ये गेलो होतो. परंतु मी अजूनही तुम्हाला सांगेन, अशा स्टॉक्स वरून लॉंग राहा, अशा स्टॉक्स पासून तुम्ही लांब राहा. ओके, मुद्दा मी तुम्हाला हा दाखवतो काय दिसतंय बरं. तुम्ही जर हा चार्ट बघितला ना मन्नापुरमचा, तर हे अशा नक्षी रांगोळी काढल्या दिसतंय का तुम्हाला, बरोबर. ह्याला बोलतात ऑपरेटर स्टॉक असतात हे स्टॉक जे असतात ना, असं कॅन्डलचं जे स्ट्रक्चर असतं जे तयार कुठं होतं माहिती तुम्हाला, ऑपरेटर स्टॉक्स असतात त्याला. म्हणजे कसं असतं की ठराविक लोक येऊन, म्हणजे हे छोटं असतात, कॅपिटलायझेशन कमी असतं ह्याच्या स्टॉकचं, यांना ऑपरेट करणं सोपं जातं. आणि ऑलरेडी ही कंपनी एक हाय डेप्ट मध्ये येते, म्हणजे कंपनी खूप सारे डेप्ट आहे. त्यामुळे काय होणार आहे, ही कंपनी वेल परफॉर्म करणार नाही. त्यामुळे अशा स्टॉक्स पासून लांब राहा. मी सांगेल अवॉइड करा, ह्याच्यामध्ये पैसे गुंतवू नका. कारण याच्यामधून हाती काय लागणार नाही, म्हणजे कधीतरी हा स्टॉक एक अपर सर्किट लावत वर जातो, परंतु तुम्हाला ज्यावेळी विकायचा असेल ना त्यावेळी तो इतक्या स्पीडने खाली येतो की तुमची ऑर्डर ही मार्केटमध्ये पडणार नाही, किंवा लोअर सर्किटमुळे तुमचा शेअर्स विकलाही जाणार नाही. त्यामुळे लांब राहा याच्यापासून. पुढचा प्रश्न घेऊ. निलेश गवळींचा आहे की जिलेट लॉंग टर्म साठी आहे का. छान आहे, लक्षात ठेवा, जिलेट स्टॉक अतिशय छान स्टॉक आहे. जर बघायला गेलो आपण याच्यामध्ये जिलेट इंडिया, ओके, जिलेट इंडिया म्हणजे सेव्हिंग स्कीम वगैरे वगैरे आपण नाव ऐकलेलं आहे जिलेटचं, परंतु सध्याच्या कंडिशनला हा एक थोडा डाऊन ट्रेंड मध्ये, ओके, जवळपास 8,000 टॉप करून खाली आलेला होता.
म्हणजे अजूनही तो खाली येऊ शकतो का? तर नक्कीच येऊ शकतो. जर तुम्ही ह्या याचा ग्राफ बघताय तर तुम्हाला काय व्हिज्युअलाइज होते ते सांगा. कधी अनालिसिस करतो आपण वेळ काय बघायचं, जो नॉर्मली आपण एखादा चार्ट ओपन करत असतो, ओके, चार्ट ओपन केल्यावर डोळ्याला काय दिसतं बरोबर, म्हणजे आपण कुठेही बाहेर जातो, कोणती व्यक्तीला बघतो, त्यावेळी एक पूर्वानुभव लागतो ना. म्हणजे आपण कोणताही माणूस ज्यावेळी पहिल्यांदा बघतो त्यावेळी आपण त्याला नजरेने कॅच करायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे तो कसा आहे, त्याचा बिहेवियर कसा असू शकतो, अशा गोष्टी. ओके, तर तुम्हाला काय वाटतंय ह्याचा जो चार्ट दिसतोय तुमच्या डोळ्यापुढे मी तुम्हाला दाखवलेला, हा बघून तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये रिलेटचा चार्ट मी जो दाखवतोय तो, तुम्ही थोडं बोलणं गरजेचं आहे. कमेंट टाइप करा फास्ट मध्ये. ओके, डाऊन वाढतोय, रेंज बाउंड वाढतोय, अप ट्रेंड वाढतोय, तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये फास्ट मध्ये कमेंट येऊ द्या. सरासरी मी जे बोलतोय ना, म्हणजे 10 सेकंदाचा कधी कधी डिफरन्स राहतो याच्यामध्ये. ओके, छान, डाऊन ट्रेंड मध्ये दिसतोय, छान. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा डाऊन ट्रेंड मध्ये अजून याच्यामध्ये ब्रेकआउट मिळालेला नाही, त्यामुळे मी सांगितलं की वेट अँड वॉच करा. ओके, जिलेट मध्ये जर तुम्ही एंट्री करणार असाल तर वेट अँड वॉच सध्या काही गडबड करायची नाही, आणि जर घ्यायचं असेल तर टप्प्याटप्प्याने घ्या, सगळे पैसे इन्व्हेस्टमेंट नको याच्याबद्दल. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. चला आपण पुढचा स्टॉक घेऊ तुमचा सगळ्यांचा, बघू त्याच्याबद्दल. ओके, चला चला पुढे घेऊ, पुढे पुढे. प्लीज सर, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड बद्दल सांगा. संजय सरांचा प्रश्न आहे, टाटा कंझ्युमर कसा वाटतोय ते. टाटा कंझ्युमर ही एक चांगली कंपनी आहे. जर बघितलं, मी डायरेक्ट तुम्हाला चार्ट दाखवते का, तर तुम्हालाही समजेल अरे वा छान. म्हणजे जे चार्ट स्ट्रक्चर बघितलं आपण तर दिसतोय याच्यामध्ये की हा एक सरासरी 52 वीक हाय बनवला होता त्याने, बघा 409 एक छान लो रॅली मध्ये लो बनवला, आणि आधीही हा एका ट्रेंड मध्येच होता. जर बघितलं आपण इथे तर एक नॉर्मल इथे एक अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो, इथे आपण एक नॉर्मल अशी ट्रेंड लाईन येईल इथे बरोबर, एक ट्रेंड लाईन तोच एक त्याच्यासाठी रेझिस्टन्स लाईन पण ती क्रिएट करते. काळजी करू नका, हा एक अपट्रेंड मधला स्टॉक आहे, आताच्या कंडिशनला अपट्रेंड मध्ये जातोय. लॉंग टर्मचा विचार करताय तर बेस्ट स्टॉक आहे. ओके, थंब दिली मी तुम्हाला याच्यासाठी, जर लॉंग टर्म साठी विचार करताय तर. ओके, आशा करतो तुम्हाला समजलं असेल. ट्रायडंट काय आहे, ट्रायडंट लॉंग टर्म साठी आहे का? चला आपण ट्रायडंट वर बोलू. मित्रांनो हे जे बोलतोय आपण तुम्हाला आवडते का, असं का थोडं आणखी काय तुम्हाला वाटत असेल ना, काही चेंजेस, कोणत्या गोष्टी आपण अजून इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये, त्या गोष्टी तुम्ही सांगायचा प्रयत्न करा, जेणेकरून मलाही तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी घेऊन यायला आवडतं. ओके, तुम्ही एवढी लोक तुमचा वेळ घेऊन येत असतात, त्यामुळे आपण इंटरॅक्टिव्ह जास्त सेशन कसा होईल याच्याशी माझा नेहमी प्रयत्न असतो. ओके, ट्रायडंट जर बघितला तर मी सांगेल तांबरा सध्या याच्यापासून, जर याचा मला चार्ट दिसतोय की सध्या हा थोडा डाऊन मध्ये येण्याची शक्यता जास्त आहे, आणि हा 7 म्हणजे थोडा एक पेनी स्टॉक आहे, शक्यतो अशापासून लांब राहा, लक्षात आहे अशापासून लांब राहा. याच्या अशा स्टॉक मधून हाती काही लागत नाही. आपला जो पोर्टफोलिओ आहे जेवढा, कितीही तुम्ही तयार करा, मग अगदी 1 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, 10 कोटीचा असेल, अख्ख्या पोर्टफोलिओच्या 1-2% जास्त अशा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसती, हा एक गोल्डन रूल तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. म्हणजे जरी लॉस झाला ना ते काय वाटणार नाही, आणि प्रॉफिट झाला तरी मिळेल, कारण असे स्टॉक पळायला लागले खूप पळतात. परंतु म्हणून अशा मध्ये रिस्क म्हणून रिस्की मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाही कोणत्याच अँगलने. ओके, चला पुढचा घेऊ. पुढचा स्टॉक्स तुमचा आहे याच्यासाठी, अशोक लेलँड बद्दल विचारले कोणीतरी, अशोक लेलँड काय वाटतंय. ओके, थोडा ही ऑटो सेक्टरची कंपनी घेऊ आपल्याला, अशोक लेलँड. अशोक लेलँड पण सध्या अगदी म्हणजे डाऊनच आहे, सगळं टोटल सेक्टर डाऊन असल्यामुळे थोडा जर बघितला तर एक ट्रेंड लाईन मध्ये तो अप चाललेला आहे. ओके, जर तुम्ही पुढील 2-3 वर्षाचा विचार करताय ना तर अशोक लेलँड छान आहे, लक्षात ठेवा. अशोक लेलँड पुन्हा 100 रेंज मध्ये येईल पुढील 1-1.5 वर्षामध्ये, कारण ऑटो सेक्टर हळूहळू आता पूर्वपदावी येईल. ओके, अजून वेळ लागणार आहे याच्यामध्ये. सरासरी सगळे सेक्टर जे आता डब गायले आहेत ना ते जानेवारी नंतर आउटपरफॉर्म करतील, म्हणजे अजून जवळपास 6 महिन्याचा काळ आहे आपल्याकडे. ओके, 6 महिन्यामध्ये आपल्याला खालच्या वरच्या सगळ्या लेवल्सला मिळणार आहे. लॉंग टर्मचा विचार करताय तर ठीक आहे, शॉर्ट टर्मचा विचार करताय तर तो आणखी खालच्या लेवल्सला मिळणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं शुक्रवारची किंवा मागील 3 दिवसाच्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या टोटली डाऊन दाखवतात, म्हणजे त्याच्यामध्ये दाखवतात की तो आता रेड रेड कॅन्डल्स बनलेत, म्हणजे तो खाली येण्याची शक्यता जास्त आहे इथून अजून. ओके, त्यामुळे त्याचे जे काही सपोर्ट लेवल्स आधीचे ह्या दिसा दिसत आहेत त्या लेवल्सनुसार तुम्ही वेट करा, त्या लेवल्सला आला की थोडे घ्यायचे, पुन्हा वाढला की थांबा, पुन्हा खालच्या लेवलला आला की पुन्हा तुम्ही याच्यामध्ये खरेदी करू शकता. ओके, चला
नेस्ले डीमार्ट इंडिया मार्ट. ओके, नेस्ले बद्दल बोलू सरासरी आपण. नेस्ले अँड डीमार्ट बद्दल तर मी बोलेल की युअरग्रीन स्टॉक आहे. प्रत्येक वेळी मी याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतोय. नेस्ले इंडिया हा ही एक छान स्टॉक आहे. चला, नेस्ले इंडिया बद्दल काय वाटतं आपल्याला? छान आहे. म्हणजे जर बघितलं तर अप ट्रेंड मध्ये थोडा सध्या तो डाऊन झालाय. म्हणजे जर बघितलं तर बघा, एक टॉप लोअर लोज बनवतो. हा काय करतोय किंवा लोअर हायज बनवतो. म्हणजे एक हाय बनवला, दुसरा हाय त्याच्या खाली बनवलेला आहे, दुसरा हाय त्याच्या खाली बनवलेला. म्हणजे काय करतोय तो सध्या डाऊन ट्रेंड मध्ये. त्यामुळे नेस्ले काय करतोय तर सध्या हा डाऊन चॅनल मध्ये. त्यामुळे वेट करा. तुम्हाला अजूनही खाली जे सपोर्ट लेवल्स आहेत ह्या ज्या दाखवतोय मी, त्या सरासरी 16,000 लेवल्स त्यापर्यंत दाखवतो की मी त्या लेवल्स पर्यंत पुन्हा येतोय. म्हणजे तो उतरतोय आता. त्यामुळे वेट करा जर लॉंग टर्मचा विचार करतायत तर. ओके, आयडीएफसी फर्स्ट बँकेबद्दल सांगा असं मत सांगा. चला, आयडीएफसी फर्स्ट बँकेबद्दल पण आपण बोलू. फर्स्ट बँक आणि पुढील आठवड्यामध्ये मी काय करतोय, एक असे ह्याचे बोलतात आपण म्हणजे लाईव्ह सेमिनार टाइप, एक 1.5 तासाचे लेक्चर्स पण रेकॉर्ड केलेले, जेणेकरून तुम्हाला अगदी मार्केटचे बेसिक टेक्निकल हे फंडे पण त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, प्री रेकॉर्डेड सेशन तयार केलेत मी. म्हणजे जेणेकरून इथे काय होतं की आपण लाईव्ह इंटरॅक्शन करतो, त्याच्यामध्ये थोडे काही विविध फंडे म्हणजे सगळ्या विषयांना आपण तिथे धरता येतो. ओके, इथे आपण थोडं डिस्कस करत असताना आपल्याला काय होतं की काही काही गोष्टी बोलता येत नाही, तिथे आपण थोडं जास्त त्या गोष्टींवर बोलायचा प्रयत्न करणार आहे. हा आपण बघितला आयडीएफसी फर्स्ट बँक. ओके, आयडीएफसी फर्स्ट पण काय दिसतोय, डाऊन दिसतोय. म्हणजे लक्षात ठेवा, आता मार्केटने जर बघितलं तर एक चांगली रॅली दिली आहे, बरोबर. इथून आता सध्या सगळे स्टॉक थोडे करेक्शन फेज मध्ये येतील. त्यामुळे काय होणार आहे, असे स्टॉक खाली येतील, थोडं थांबा याच्यामध्ये, काय गडबड करण्यात अर्थ नाही. आणि आयडीएफसी फर्स्ट असंही आपल्याला जास्त 2-3 वर्षाचा विचार करताय तर चांगला आहे. शॉर्ट टर्मसाठी मी सांगेल थोडं, म्हणजे दुसरा स्टॉक तुम्ही याच्यामध्ये निवडला तरी चालेल. फंडामेंटली स्ट्रॉंग आहे तो. ओके, परंतु काही गोष्टी आहेत याच्यामध्ये की जो आपल्याला थोडा थांबणं गरजेचं आहे याच्यामध्ये. पुढचा घेतो याच्यामध्ये इन्फी. ओके, छान, इन्फी बद्दल बोलणारच होतो. कोणीतरी विचार आहे लघु मानेंनी की इन्फी बद्दल काय वाटते. इन्फीने एक कार तुम्हाला आठवते का, मागे हा फ्रायडेला इन्फीने एक ब्रेकआउट दिला, कशामुळे, कोणती न्यूज होती सांगा बरं, तुम्ही ऐकले असेल तर. इन्फीने कशामुळे एवढा मोठा स्पाइक दिलेला, जो शुक्रवारची जर मुवमेंट बघितली आपण याच्यामध्ये, तर इन्फोसिसने एक मोठी चांगली कॅन्डल बनवलेली आहे. ओके, आता ही कॅन्डल जी आहे ना, कॅन्डलची बॉडी मोठी. ओके, एक जवळपास याच्यामध्ये इंगल्फिंग टाइप बॉडी बनवलेली त्याने. म्हणजे हा इंडिकेट करतो की याच्यामध्ये बुल्स हायली ऍक्टिव्ह झाले. म्हणजे जर बघितलं आपण याच्यामध्ये इन्फोसिस मध्ये, तर ही एक रेझिस्टन्स लेवल होती याला नॉर्मली, त्याने रेझिस्टन्स लेवल अगदी पुशअप करून तोडलेली आहे. ओके, फुल ब्रॅकेट फुल फोर्सने तोडलेली आहे. त्यामुळे इन्फोसिस मध्ये तेजी पुन्हा आलेली आहे. ओके, आणि ऑलरेडी तो अपट्रेंड मध्येच होता. जर तुम्ही याचा हा चार्ट दिसतोय तुम्हाला तर काय दिसतंय याच्यामध्ये, ओके, तर अपट्रेंड मध्ये दिसतोय तो. त्यामुळे लक्षात ठेवा, इन्फोसिस बद्दल जर विचार करताय तर तुम्हाला इथे थोडा चांगला स्टॉक, म्हणजे शॉर्ट टर्म पोझिशनल साठी स्विंग साठी इथून तो एक चांगली रॅली देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकत नाही. आणि मी सांगेल की हा एक लाईफ टाईम कॅटेगरीतला स्टॉक्स आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं, विचार आपण ऐकतो खूप साऱ्या कंपन्यांच्या ऐकतो की एवढ्या वर्षामध्ये एवढे पैसे दिले, म्हणजे सरासरी आपण ज्यावेळी स्टॉक मार्केट बद्दल चांगलं ऐकत असतो लोकांकडून, त्यावेळी ह्या स्टॉकची नावं खास घेतली जातात. एमआरएफ, इन्फोसिस, त्याच्यानंतर विप्रो आहे, एचडीएफसी बँक, खूप सारे स्टॉक घेतले जातात. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी एक सेकंड, म्हणजे चांगले वाढलेले स्टॉक्स बघून आपण मार्केटमध्ये येतो, अशाच वेळी ज्या स्टॉक्स मध्ये लोकांचा लॉस झाला, ज्या स्टॉक्स मध्ये लोक ट्रॅप झाले, अशा स्टॉकचाही विचार करणं गरजेचं आहे. तर आपण एक सेफ इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि याच्यावरच एक व्हिडिओ तुम्हाला पुढील आठवड्यात देणार आहे. म्हणजे एंट्री करताना आपण नेहमीच चांगल्या गोष्टींचा विचार केला करण्याबरोबरच आपल्याला काही निगेटिव्ह गोष्टी येत नाही ह्यांचा पण विचार करणं गरजेचं आहे, तरच आपण या लॉंग रन मध्ये टिकू शकतो. नाहीतर मार्केटमध्ये लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये सगळी खूप सारे लोक आलेले आहेत आताच्या कंडिशनला. आणि जर तुम्ही पाहिलं आताच्या कंडिशनला, तर 100 लोक मार्केटमध्ये एंट्री करतायत, तर पुढील 1 वर्षानंतर म्हणजे आज जी लोक एंट्री करतायत याच्यातील फक्त 30 लोक राहिलेले असतात 100 मध्ये. 70% लोक विनाकारण लॉस, म्हणजे जे काय काय गोष्टी त्यांना फेस करायला लागतील आणि मार्केटमधून बाहेर जाणार आहेत. मग हे काय होतं तर रॉंग सिलेक्शन, नॉलेज नसणं, कुठं टिप्सवर पैसे खरेदी करणे वगैरे वगैरे खूप साऱ्या चुका करतो आपण. तर त्या चुका करू नयेत म्हणून तुम्हाला इथे मी सांगेल की थोडं प्रिकॉशनरी अभ्यास करूनच याच्याबद्दल तुम्हाला एंट्री करायची आहे. ओके, हिंसा सरांचा प्रश्न आहे, मी परत बघतो बिर्ला टायर बद्दल सांगा. बघतोय मी ह्या स्टॉकला. ओके, बिर्ला बद्दल बोलू आपण. मगाशी आपण याला बघितला होता, आपल्याला तो सापडला नव्हता ऍक्च्युली, आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही तो.
वेगळ्या काही नावानं असेल तर तुम्ही मला सांगू शकता, याच्यामध्ये बिर्ला टाईप केल्यानंतर ना फाइंड आउट होत नाही आपल्याला, सर्च विंडो याच्यामध्ये येत नाही म्हणून मी केला. वेगळे काय नाव असेल याचं तर सांगा मला, कोणत्या नावाने वेगळं रजिस्टर्ड असेल तर. ओके, तोपर्यंत मी दुसरा स्टॉक्स घेतो सर. ओके, दुसरा प्रश्न आहे मारुती सुझुकी बद्दल सांगा. विठ्ठल हरकल सरांचा प्रश्न आहे मारुती सुझुकी बद्दल काय वाटतंय. ओके सर, मित्रांनो खाली आपले जे कमेंट बॉक्स आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की खूप सारे डिमॅट अकाउंट माझ्यातर्फे ओपन केलेत लोकांनी, तर ज्यांनी आतापर्यंत डिमॅट अकाउंट ओपन केलेत त्यांच्याबद्दल मी सांगतो की तुम्ही जर आतापर्यंत किंवा इथून पुढे जे डिमॅट अकाउंट ओपन करताय त्यांच्यासाठी मी छान स्कीम आणली, त्याच्या मी मागचे व्हिडिओ सांगितले. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती याच्याबद्दल मिळेल. म्हणजे तुम्हाला एक मी मिनी कोर्स देतोय, म्हणजे ज्यांनी कोणी याच्या आधी डिमॅट ओपन केलेत किंवा आत्ता ओपन करताय, एक बिगिनर लेवलचा कोर्स तुम्हाला याच्यामध्ये माझ्याकडून फ्री मिळणार आहे. एक ई बुक देतोय मी तुम्हाला शेअर मार्केट मार्गदर्शन म्हणून, प्लस 300 बोनस पॉईंट मी तुम्हाला देणार आहे, जे तुम्ही माझे वर्कशॉप्स ऑनलाइन कोर्सेस जे काय पुढे असणार आहे ते येणार आहे त्याच्यामध्ये वापरू शकता. याच्यानंतर एक टेलिग्राम ग्रुप बनवलाय याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलं जाईल, आणि आपलं जे पुस्तक पुढील महिन्यामध्ये लॉन्च होत आहे याच्यावरही 10% डिस्काउंट देतोय. ओके, म्हणजे एक 5 तुमच्यासाठी स्कीम मी दिलेली आहे. कारण साहजिक तुम्ही माझ्या प्रतिसादाला उत्तर देऊन अकाउंट जास्तीत जास्त ओपन केले, जवळपास 1500 अकाउंट ओपन झालेले आहेत आतापर्यंत, तर या सगळ्यांना मी देणार आहे. आणि जवळपास मला हा 10,000 लोकांना हा कोर्स फ्री मध्ये द्यायचा आहे, त्यामुळे तुम्ही खाली कमेंट मध्ये जाऊन याच्याबद्दल बोलू शकता किंवा याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता. तर हा घेतलेला आहे मी मारुती आणि सुझुकी. मारुती सुझुकीबद्दल जर बोलायला गेलं तर इव्हरग्रीन स्टॉक आहे, म्हणजे जर ऑटो सेक्टर मधील चांगला स्टॉक बोलायला गेलं तर मारुती सुझुकीचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. कारण बघितलं तर लक्षात ठेवा, म्हणजे ऑटो सेक्टर जो असतो म्हणजे वाटतं खूप गाड्या खपतात, एवढ्या एवढ्या गाड्यांची किमती माग, परंतु हा थोडा क्रिटिकल बिझनेस आहे लक्षात ठेवा. म्हणजे कंपन्यांना इथे बिझनेस मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं असतं, आणि याच्यामध्ये प्रश्न काय येतो डेप्टचा, कर्ज येते. म्हणजे ह्या कंपन्यांवर खूप सारा कर्जाचा बोजा वाढतो, म्हणजे टाटा अशोक लेलँड किंवा बाकीच्या ज्या कंपन्या असतील यांच्यावर कर्ज जास्त वाढलं की ह्या वेल परफॉर्म करत नाही. तर बघितलं तर टाटा मोटर्स कितीतरी दिवसापासून इथे ट्रेड करतोय, परंतु मारुती एक लो डेप्ट असलेली कंपनी ऑटो सेक्टरमध्ये. त्यामुळे जर ऑटो सेक्टरचा विचार करताय तर मारुती सुझुकी हे पहिलं अँसर असेल. कॉस्टली असे बरोबर, तुम्ही विचार करता की अरे हा 5, तुम्ही म्हणता की अरे 5-7 हजाराचा कसा घेऊ, पण एक लक्षात ठेवा हा कन्सेप्ट माइंड मधून काढून टाकायचा आपल्याला. म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक माझ्यासाठी खूप चांगला आणि 6,000 रुपयाचा स्टॉक माझ्यासाठी खराब असं अजिबात नसतं. तुम्ही जर 100 रुपयाचा स्टॉक घेतला बरोबर, तो काय होईल जर 5% वाढला, समजा असं आपण अज्युम करू की एखादा 100 रुपयाचा स्टॉक 5 रुपये वाढतोय, किती रुपये वाढेल तो 5% वाढतोय, सॉरी मला बोलायचं 5% वाढतोय, तर तो 5 रुपये वाढणार आहे. आता मारुती सुझुकी समजा 5,000 रुपये चालू आहे आता, जर तो 5% वाढला बरोबर तर किती वाढणार, जवळपास 500 आसपास जाणार आहे. म्हणजे कोणताही स्टॉक त्याच्या किमतीनुसारच अपडाऊन होत असतो, त्यामुळे विचार करू नका. हे स्टॉक्स काही प्राइस असले तरी त्यांची मुवमेंट पण त्याचप्रमाणे असते, त्यामुळे मी सांगेल की हा लिस्ट मध्ये ठेवायला हरकत नाही. आणि त्याच्याबद्दल सांगेल तर हा एक अपट्रेंड मध्ये चाललाय सध्या, थोडे छोटे 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 करेक्शन घेत घेत तो वरच्या दिशेने जाईल, लॉंग टर्म साठी हरकत नाही याच्याबद्दल. ओके चला पुढचा मी घेतो याच्याबद्दल की ओके चला पुढचा प्रश्न आहे राजू दुबेंचा, जी लर्न बद्दल सांगा. ओके, जी लर्न बद्दल बोलू आपण. मित्रांनो इंटरेस्टिंग वाटतंय का बोर होतंय वन साइडेड? ओके, थोडं आपण चार्ट वर बोलताना मला जास्त बाकीच्या विषयांना हात घालता येत नाही, त्यामुळे थोडे तुमचे चार्ट्स रिलेटेड प्रश्न विचारा. शेवटी आपण ह्याच्या वेगळे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, त्याच्यावरही आपण चर्चा करू. तर आपण इथे बघू जी लर्न बद्दल. जी लर्न बद्दल मला काय वाटतंय हे मी तुम्हाला जी लर्न. ओके, जी लर्नचा जर इथे आपण ग्राफ बघितला तर नको मित्रांनो, मी जर तुम्हाला बघितलं तर काय दिसतंय लक्षात ठेवा. सर्वप्रथम ह्या ग्राफकडे बघितलं तुम्हाला डाऊन दिसतोय, एक रॅली आली परंतु सस्टेन नाही झाली याच्यामध्ये, सध्या तो डाऊन मध्ये. ओके, लांब राहायचं मी तुम्हाला सांगेल याच्यापासून, स्वस्त दिसतोय म्हणून याच्याकडे बघू नका अजिबात, थोडं लांब राहा याच्यापासून, कारण वाटत नाही लगेच तो वरच्या दिशेने जायची शक्यता आहे म्हणून. ओके, थँक्यू राजेंद्र सर, थँक्यू सो मच. ओके, पुढचा प्रश्न घेतो. सुषमा गरड यांचा प्रश्न आहे की रिलायन्स अँड टीसीएस बद्दल सांगा. रिलायन्स बद्दल बोल, ऑलरेडी रिलायन्स पळतोय, म्हणजे निफ्टीला पळवायचं सांगायचं कारण रिलायन्स इंडस्ट्रीज आहे लक्षात ठेवा. कारण मार्केट जे वेळी वर जातं ना त्यावेळी टॉपचे 10 स्टॉक्स बघायचे लक्षात ठेवा. म्हणजे हे 10 स्टॉक्स मार्केटला मोस्टली पळवत असतात. जर बघितलं तर रिलायन्स पूर्ण एक टॉप बनवलेला आहे, त्याने त्याचा लाईफ टाईम हाय पण ब्रेक केलेला आहे, प्लस त्याचा 52 वीक हाय पण त्याने ब्रेक केलेला आहे. म्हणजे रिलायन्स मध्ये एक चांगली तेजी आलेली आहे, रिलायन्स तेजीतच राहणार आहे. म्हणजे पुढील
काही वर्ष तो आपल्याला चांगला रिटर्न्स देणार आहे. त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म शॉर्ट टर्मचा विचार करताय, स्विंग ट्रेडचा विचार करताय, रिलायन्स उत्तम स्टॉक आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करू शकता. आता ज्या लेवल्स आहे तुम्ही कितीला घ्यायचं वगैरे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एंट्री करा. आता याच्या बरोबरच खूप सारे विचारतात की आरकॉम घेऊ का. चला मी तुम्हाला आरकॉम का नको याचं एक छान उदाहरण दाखवतो. रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजे दोन्ही अपोजिट स्टॉक, शक्य भाऊ असून पण दोन्ही अपोजिट स्टॉक्स आहे ते. बघा काय दिसतंय याच्यामध्ये, प्युअरली ऑपरेटर बेस झालेला आहे सध्याच्या कंडिशनला. हाय डेप्ट आहे कंपनीवर, म्हणजे कोणत्या तरी एका न्यूजने त्याला ड्रायव्हन केला जातो, म्हणजे पळवला जातो अशा स्टॉकला. कोणती तरी पॉझिटिव्ह न्यूज आणायची की याला कोणतरी टेक ओव्हर करेल वगैरे वगैरे न्यूज येते मार्केटमध्ये, आणि लोक याच्यामध्ये मग हजारो क्वांटिटी घेतात. आता जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यामध्ये अपर सर्किट लागते कंटिन्यू. जर मागील 8-10 दिवस एक 6-7 दिवसाचा जर बघितला तर कंटिन्यू तो वाढतोय, परंतु वाढतोय म्हणून याच्याकडे बघू नका. हा पडायला लागला तर तुम्हाला बाहेरही पडून चान्स देणार नाही. आणि अगदीच ज्याला इन्व्हेस्ट करायची तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 1% जास्त नको. मग तुमचा पोर्टफोलिओ ज्या काही याचा बनवलेला असेल, तुम्ही 1,50,000 जे काय त्याच्यापेक्षा 1% जास्त नको याच्यामध्ये. ओके चला फ्रिक स्टॉक घेतो, वेगवेगळ्या सेक्टरचे घेईल मी. याच्यामध्ये थोडं बीपीसीएल बद्दल बोलू आपण. प्रकाश सरांचा प्रश्न, बीपीएल बद्दल सांगा. बीपीएल बद्दल काय वाटतंय मला बीपीसीएल? ओके, भारत गव्हर्नमेंटल कंपनी आहे. जी लोक डिव्हिडंड वगैरे घेतात त्यांना ही कंपनी चांगल्या. मोस्टली ज्या गव्हर्नमेंटल कंपन्या असतात ना, तर त्या थोडं डिव्हिडंड आपल्याला जास्त द्यायचा प्रयत्न करत असतात, कारण यांना काही कोणतं एक्सपान्शन प्लॅन वगैरे वगैरे काही नसतं. त्यामुळे ते गुंतवणूकदारांना थोडं खुश ठेवतात, परंतु अशा स्टॉकचा परफॉर्मन्स एवढा राहत नाही. जर बघायला गेलं तर याने शुक्रवार एक तेजी दाखवलेली याच्यामध्ये. ओके, तर थोडा ही जी लेवल दिसते तुम्हाला ह्याच्यासाठी एक हर्डल आहे कि लक्षात ठेवा. म्हणजे करंट एकदम जर बघायला गेलं करंट सिनेरिओला, तर अशा प्रकारे त्याला एक रेजिस्टन्स लेवल दाखवतो इथे. ओके, तर ही लेवल जर त्याने ब्रेक केली तर मित्रांनो हा इथून वरच्या दिशेने पळेल. मग लक्षात ठेवा हे मी काय करतो तुम्हाला, म्हणजे मी जे वर्कशॉप्स पण घेत असतो ना, इथे असंच प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक इंडिकेटर्स असतील ज्या काही गोष्टी असतील ना, त्या मी तुम्हाला लाव दाखवायचा प्रयत्न करत असतो. कारण प्री रेकॉर्डेड दाखवलं तर थोडं व्हिज्युअलाइज होत नाही. मी जास्तीत जास्त तुम्हाला लाईव्ह का दाखवतो, तर कोणती लाईव्ह गोष्ट तुम्हाला दाखवली ना ती फास्ट समजायला मदत होते, आणि तुम्हाला ती गोष्ट समजते ही लवकर. आणि ही गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर तुम्ही ती इम्प्लिमेंटही छान करू शकता. ओके, हा स्टॉक घेतोय याच्यामध्ये एचडीएफसी बँक. ओके, कोणीतरी रुचिस्वायाबद्दल विचारतंय, मी सांगेल लांब राहा, रुचिस्वायाच्या भानगडीत पडू नका. ओके, त्याला पण घेऊ आपण. एचडीएफसीचा एक याच्यामध्ये विचारलेलं आहे कोणीतरी मला. ओके, संजय सरांचा प्रश्न आहे की एचडीएफसी बद्दल काय वाटतंय. एचडीएफसी बद्दल थोडा बघा, यालाही एक रेजिस्टन्स आहे. आता काय करणार लक्षात ठेवा, काय टॉप 10 मधला स्टॉक आहे. जर तुम्ही बघा गेलं तर निफ्टीचे जे टॉप 10 स्टॉक्स येतात, तर हे टॉप 10 स्टॉक्स काय असतात, एक हाय वेटेज स्टॉक्स असतात. म्हणजे यांना जास्त महत्व दिलं जातं, बरोबर. तर आता यांना जास्त महत्व दिलं म्हणजे यांचं थोडं पर मार्केटमध्ये वेटेज जास्त आहे, यांचं कॅपिटलायझेशन पण जास्त असतं. त्यामुळे साहजिक आहे मार्केटमध्ये जी काही मुवमेंट होती त्याच्यामध्ये यांचा जास्त वाटा असतो. आता असे जे स्टॉक्स आहेत ना, हे टोटल निफ्टीवर चालतात. म्हणजे निफ्टीला 100% हे स्टॉक, म्हणजे स्टॉक्स वाढले की निफ्टी वाढेल, हे पडले की निफ्टी पडेल, म्हणजे दोन्ही वाईस वर्स असणार याच्यामध्ये. आता निफ्टी ऑलरेडी रेंज बाउंड सिग्नल तयार केलेला आहे. निफ्टीने जर शुक्रवारचा हाय तोडून वरच्या दिशेने गेली तर हा ही स्टॉक याची लेवल्स तोडेल. जर बघितलं तर याला एक सध्याच्या कंडिशनला एक बिग रेजिस्टन्स ही लेवल जर दिसली तर ओके, ती तोडून जर वर जातोय तर मग पुन्हा तो वरच्या दिशेने जाईल. ओके, त्यामुळे मी आशा करतोय तुम्हाला हा फंडा याच्यामध्ये समजला असेल. ओके, बापू जाधव विचारतायत की ऍक्सिस बँकेबद्दल बोला. ऍक्सिस बँक काय आहे बँकिंग सेक्टरमध्ये? म्हणजे जर बघायला गेलं तर एक प्रायव्हेट बँक आहे चांगली. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जर पीएनबी, एसबीआय, महाराष्ट्र बँक असा विचार करताय तर त्यांच्यापेक्षा या बँका अति उत्तम आहे, एचडीएफसी बँक वगैरे वगैरे. तर जर बघायला गेलं तर सध्या हा टोटल डाऊन, सॉरी रेंज बाउंड होता, तिथून थोडा डाऊन झाला. आणि त्याच्यानंतर पण डाऊन जर बघितला तर आपण याच्यामध्ये रेंज बाउंडच दिसतोय मला आत्ताच्या कंडिशनला. थोडं वेट अँड वॉच सांगेल मी याच्यामध्ये. ओके, काय गडबड करायची हरकत नाही याच्यामध्ये. थोडा रेंज बाउंड, हे जो बॉक्स मी ड्रॉ केलाय ना तुम्हाला सांगतोय, हा बॉक्स मग दाखवतो की हा रेंज बाउंड मध्ये ट्रेड करतो आत्ताच्या कंडिशनला. ओके, अप्पासाहेब हाकेंचा प्रश्न आहे की लॉंग टर्म साठी 15 शेअर सांगा. माझी जी पेज आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, त्याची लिंक मी खाली दिलेली, त्याच्यावर मी हे सगळे स्टॉक चांगले दिलेले आहे. तर तुम्ही तिथे जाऊन ते स्टॉकची लिस्ट घेऊ शकता. ओके, लक्षात ठेवा चांगले स्टॉकची लिस्ट मी तिथे शेअर केलेली आहे. तर माझं लक्षात ठेवा, माझं फेसबुक पेज आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, आणि आपला ग्रुप आहे शेअर मार्केट मार्गदर्शन, हे दोन्ही जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स मिळायला मदत होते,
तसंच मित्रांनो, आपण आता डिस्कस करतोय, व्हिडिओ आवडते तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका. कारण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मला द्यायची, ओके, आपण मी जास्तीत जास्त मला वेळ माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. मी एक छोटी गोष्ट मला द्या, तुमची एक लाईक द्या, जेणेकरून युट्यूबचा एसईओ आपल्याला ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. ओके, चला पुढचा स्टॉक्स मी घेतो याच्याबद्दल. कोणीतरी चला आलोक इंडस्ट्री बद्दल, चला आलोक इंडस्ट्री बद्दल बोलतो मी. आलोक इंडस्ट्री मला का वाटतंय, ओके, तर आलोक का नको म्हणतो हे मी सांगतो. म्हणजे नको म्हणत नाही, एक माझं म्हण नाही, लक्षात ठेवा. असं अजिबात नका घेऊ की मी नाही म्हणलं की तो खराब स्टॉक आहे, असं अजिबात नाही. तर एक माझं मत मी सांगत असतो, ओके, मी माझा जो अनालिसिस तो मी मेबी रॉंगही असू शकतो, लक्षात ठेवा. त्यासाठी तुमचंही मत, तुमचा स्टडी याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं. तर हे जे दिसतं का, लक्षात ठेवा, हे ज्या तुम्हाला डॅश डॅश दिसतात की ते कोणतीच कॅन्डल तयार नाही झालेली. कॅन्डल तयार नाही झाली म्हणजे काय झालं, त्या दिवशी मार्केट ओपन झाल्या एक प्राइस पडली त्याच्यामध्ये. म्हणजे कालचा जर क्लोजिंग 100 रुपये होतं याच्यामध्ये, तर आज 105 ला ओपन झाला आणि दुसरा ट्रेडच पडला नाही. म्हणजे काय झालं, तर त्याला एक आफ्टर सर्किट लागलं. कालच्या क्लोजिंग पेक्षा त्याला वरची लेवल आली. म्हणजे एक्सचेंज असते, ओके, ती एक्सचेंज काय करते आपला की ते काय करतात, प्रत्येक स्टॉकचं एक लिमिट ठरवून दिलंय, तो एका दिवसामध्ये किती वाढू शकतो किंवा एका दिवसामध्ये किती पडू शकतो. तर त्या स्टॉकला एक 5% किंवा 10% असं लिमिट, तो काय करतो लिमिट करतोय. म्हणजे वर जातो तो खूप छान वाटतो, त्याच्यामध्ये पैसे वाढतात. परंतु ऑपरेटर स्टॉक्स हे नेहमी सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडवतात किंवा बुडले जातात, लक्षात. म्हणजे जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये जेवढ्या लोकांचा लॉस झाला असेल ना, त्या अशा स्टॉक्स मुळे झाला असेल. मेबी तो फंडामेंटली चांगलाही असेल, त्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु जे टेक्निकल वारी दिसतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यापासून थोडं छान लांब राहा. ओके, चला आता पुढचा प्रश्न घेतो याच्यामध्ये. ओके, चला, छान प्रश्न विचारलेला आहे सतीश पाटील सरांनी. सर, मंदीची खूप मोठी लाट येणार आहे आणि काही दिवसात मार्केट कोसळेल अशी खूप चर्चा सुरू आहे, याबद्दल डिस्कशन करा. तर चला आपण या पॉइंटवर सध्या आपण आता डिस्कस करू की आपल्याला याच्याबद्दल काय आणि कोणत्या प्रकारे विचार करायचा आहे. ओके, चला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, हा एक प्रश्न, छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. मंदीची खूप मोठी लाट येणार आहे, लक्षात ठेवा. मंदीची लाट, मार्केट ऑलरेडी मंदीच्या फेज मध्ये आहे. जर बघितलं तर मार्केट खूप सारा वरच्या लेवल्स वरून करेक्ट झालेलं आहे. आता त्या जर तरच्या गोष्टी असतात, पहिली गोष्ट मुख्यत्वे बोलले तर बघायला गेलं तर इकॉनॉमी नक्कीच डाऊन परफॉर्म करते आणि करेल अजून 6 महिने. कारण इंडस्ट्रीज वगैरे वगैरे सगळ्या लगेच पहिल्या पूर्वपदावर येणार नाही. एक्सपोर्ट सगळं डाऊन झालेलं आहे आपलं. मंदीतच आहे, आपण आता जर बघितलं तर आपण नॉर्मली मंदीतच आहे. ही एक रिकव्हरी आलेली आहे मार्केटमध्ये, इथूनही मार्केट खाली यायची शक्यता आहे. परंतु जोरदार कोसळेल, आता जोरदार कधी कोसळेल लक्षात ठेवा. आता ऑलरेडी जीडीपी वगैरे डाऊन ह्या न्यूज मार्केटने डिस्काउंट करून टाकलेले आहेत. ओके, म्हणजे कंपन्यांचे जरी खराब रिझल्ट आले तरी त्याच्यावर काय एवढा इम्पॅक्ट येणार आहे का आताच्या कंडिशनला? नाही येणार याच्यामध्ये कुठला लगेच. कारण ऑलरेडी मार्केट डाऊन ट्रेंड मध्येच आहे. ज्यावेळी तो डाऊन मध्ये असतो त्यावेळी तो जास्त याला काय काउंट करणार नाही, कारण ऑलरेडी तो पडलेला आहे. आता मेन न्यूज आहे आपल्यापुढे चायनाची, लक्षात ठेवा. हा एक स्ट्रॅटेजिक पण असतो. म्हणजे ही जी लोक आहेत चायना चायनीज आहे, ते थोडं प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे जर बघायला गेलं, जर उद्या शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, जोरदार फायरिंग झालं, पुन्हा आपले जवानांना जर काही झालं किंवा दोन्हीकडून परत काय झालं, तर मार्केट त्या कंडिशन मध्ये जोरदार फॉल होईल, लक्षात ठेवा. त्या कंडिशन मध्ये मग मार्केटने त्याचा मूड जर चेंज केला, तर बघितलं तुम्हाला मी त्याची एक अपट्रेंड लाईन दाखवली होती, बरोबर, तुम्ही ती लाईन ड्रॉ करायची. ती लाईन जर त्यांनी अपट्रेंडची ब्रेक केली तर मग तिथून तो जोरदार येईल. मग तो जोरदार आल्यानंतर किती पडू शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मार्केट आता 7,500 बॉटम करून वर गेलेले. 7,500 तो तोडायची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे जरी आलंच मार्केट खाली तरी ते टप्प्याटप्प्याने येणार. म्हणजे जवळ बघितलं आता 10,300-10,400 रेंजमध्ये तिथून बाकी 10 लेवल येईल, नंतर 9.5-9 असं टप्प्याटप्प्याने येईल. 7,500 ही मोठी गोष्ट आहे, लगेच येणार नाही. म्हणजे मोठा फॉल येणार नाही. आलं तिथून करेक्शन तर 1,500 पॉईंटचं करेक्शन येईल आणि पुन्हा मार्केट वरच्या दिशेने जाईल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल खरेदी करायची का नाही आम्ही, बरोबर. साहजिक सगळ्यांना, म्हणजे खूप सारे नवीन लोक मार्केटमध्ये आले, तर लक्षात ठेवा खरेदीसाठी कधीच थांबायचं नसतं. म्हणजे आता असं का बोलतो मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण जर वेट करत राहिलो तर काय होतं, मार्केट पडेल वाढेल, मग जर वाढायला लागलं तर आपण म्हणतो आता पडेल परत येईल, मग आपली खरेदी राहून जाते. जर माझं बजेट आहे 1,00,000 रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा अगदी 10,000 इन्व्हेस्ट करायचे, तर पहिली गोष्ट मी सगळे करत नाही मार्केटमध्ये कधीच किंवा करायचे नसतात. मग वेट करा, थोडे 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 स्टॉक्स घेत चला. त्या दिवशी मार्केट पडेल ना त्या दिवशी थोडी खरेदी करायची, लक्षात ठेवा.
आपण त्या दिवशी वाढेल त्या दिवशी खरेदी करतो, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी विकतो, उलटा खेळ असतो आपला. तर ज्या दिवशी मार्केटमध्ये मोठी पडझड होते त्या दिवशी थोडे का होईना स्टॉक्स खरेदी करा. लक्षात ठेवा, ही एक चांगली टेक्निक तुम्हाला सांगतो. म्हणजे मी जे वेबिनार्स अटेंड करता त्या वेबिनार्स मध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे काहीतरी टेक्निक सांगायचा प्रयत्न करत असतो. तर अशा वेळी खरेदी करा, अशी खरेदी तुम्हाला चांगला आणि ऍव्हरेज पोर्टफोलिओ करायला मदत करणार आहे आपली, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न आहे बेल हायड्रेट. ओके, चला मच्छिंद्र सरांचा प्रश्न आहे की बेल बद्दल सांगा, बेल बद्दल बोलू आपण, काय दिसतंय आपल्याला बेल बद्दल जर बोलायला गेलो. भारत सॉरी, स्क्रीन शेअर करायचं राहिलं तुमच्या. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, त्याची जी स्क्रीन दिसते तुम्हाला डोळ्यापुढे, तर लक्षात ठेवा हा थोडा आता अपट्रेंड पकडतो आहे. जर मी तुम्हाला लेवल सांगेल, प्रत्येकाला लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सगळ्यात जास्त महत्व काय माहिती का, जी प्राइस ऍक्शन असते. मी जे शिकवतो वर्कशॉप्स मध्ये, माझे ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासेस पण आपण सुरू केलेले आहेत, जिथे ऑनलाईन कोर्स मध्ये सगळे कंटेंट मी देत असतो. शेवटी मी सांगणार आहे, ओके, तुमचा इथे मुद्दाम वेळ घेणार नाही, शेवटचे 10 मिनिटं मी याच्याबद्दल बोलणार आहे, त्याच्याबद्दल सांगेन. परंतु प्राइस ऍक्शनला मार्केटमध्ये खूप महत्व आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स. जर बघितला तर ही एक रेजिस्टन्स लेवल आहे आत्ताच्या कंडिशनला याच्यामध्ये बघितलं तर बेल ह्या लेवल्स पर्यंत एकदा येऊ शकतो. आणि जर बघितलं तर हा एक अपट्रेंड मध्ये चालू आहे, बघितलं जर हाय हायज बनवत चाललाय तो. त्यामुळे एक शॉर्ट टर्मचा विचार करताय तर ठीक आहे, आणि अगदीच लॉंग टर्मसाठी एक चांगला स्टॉक्स आहे, काही हरकत नाहीये. ओके, आशा करतो तुम्हाला माझं याच्याबद्दल मत समजलं असेल. ओके, आणि सगळ्यांचं खूप धन्यवाद. जवळपास 650-700 लोक तुम्ही वॉच करताय, एक तास झाला पण एक तासाची सेशन घेतोय. खूप मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला. तुमचा महत्वातला एक तासातील एक तास काढून तुम्ही ऑनलाईन येत आहे, मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येतोय. आणखी काही असेल तर तुम्ही याच्याबद्दल मला सांगू शकता. तुमचा अभिप्राय मला खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जर वाटलं ना हा फंडा ऍड करा, अजून इंटरॅक्टिव्ह सेशन होईल, ह्या गोष्टी घ्या, तर नक्कीच मला आवडतील. द्या, खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तसेच आपल्याला लाईक करायला विसरायचं नाही याच्याबद्दल. बजाज हिंदुस्तान. ओके, बजाज हिंदुस्तान. ओके, पुढचा प्रश्न घेऊ याच्यामध्ये. बजाज फायनान्स बद्दल असेल तुम्हाला वाटतं बोलायचं, आपण बजाज फायनान्स बघू याच्याबद्दल. बजाज हिंदुस्तान शुगर म्हणायचं असेल असं मला वाटतं तुम्हाला. चला शुगर सेक्टर बद्दल बोलू आपण. शुगर सेक्टरचा एकही स्टॉक नाही झाला मला वाटतं आपण. चला शुगर सेक्टरचा एक स्टॉक घेऊ याच्यामध्ये. अरे बापरे, चांगली रॅली दिलेली आहे. परंतु जर बघायला गेलं तर आरएसआय हाय, लक्षात ठेवा, आरएसआय फंडा सांगतो मी तुम्हाला. आरएसआय हाय जेवढा असतो, मोस्टली मार्केट जेव्हा अपट्रेंड मध्ये असतं एक आरएसआय ची लेवल असते. आरएसआय आपल्याला दाखवतो 70 वर तो ओव्हरबॉर्ड झालेला आहे. खूप सारे फंड आहेत आरएसआय मध्ये, म्हणजे मी वेगवेगळे फंड शिकवतो, त्याच्यात एक सिम्पल फंड जर बघितलं तर आरएसआय दाखवतो की हा ओव्हरबॉर्ड झालेला आहे. ओके, आणि ही जी कॅन्डल बनलेली आहे शुक्रवारी तीही एक रेड कॅन्डल आहे. म्हणजे ही कॅन्डल दाखवते असं की याच्यामध्ये थोडं रिकव्हरी येणार आहे, म्हणजे करेक्शन येऊ शकतं. सॉरी, याला आपण बोलू शकतो करेक्शन येऊ शकतं. त्यामुळे थोडं आस्ते कदम चालायचं याच्यामध्ये, किंवा थोडं लांब राहिलेलं चांगलं याच्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे ऊर्जा ग्लोबल. गिरीश पाटील सरांचा प्रश्न आहे की ऊर्जा ग्लोबल बद्दल काय वाटते ते सांगा. ऊर्जा ग्लोबल जर बघायला गेलो चार्ट मध्ये तर ऊर्जा ग्लोबलचे चार्ट बद्दल. ओके, अरे वा, खूप सारे पेनी स्टॉक्स तुम्हाला आवडतात असं मला वाटतंय. खूप सारे पेनी स्टॉकचे नाव येतात, लक्षात ठेवा, अशा स्टॉक्स पासून लांब राहा. मी लांब राहण्याचा सल्ला देईल. पहिली गोष्ट, मला पेनी असे स्टॉक्स आवडत नाहीत. शॉर्ट टर्म साठी हे चांगले असतात, परंतु विनाकारण नवीन लोक याच्यामध्ये ट्रॅप होतात. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सारे लोक ट्रॅप होतात, खूप सारे लोक लॉस करून घेतात. जर खूप सारे, म्हणजे तुम्हालाही ऐकलं असेल की मार्केटमध्ये जाऊ नको बाबा, मार्केटमध्ये खूप सारे पैसे जातात, असे सांगणारे लोक किंवा ज्यांचे पैसे गेलेत त्यांचा 50% तरी लॉस हा अशा पेनी स्टॉक्समुळे झालेला असतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो अशा स्टॉक्स पासून 4 हात लांब राहा. चांगले स्टॉक्स भरपूर आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न घेतोय याच्यामध्ये. सिद्धेश मंचावर सरांचा आयआरसीटीसी बद्दल बोला. आयआरसीटीसी बद्दल, आयआरसीटीसीने एक रॅली दिली होती, त्याच्या नंतर ना काही गव्हर्नमेंटल कंपनी मागच्या वेळेस पण याच्याबद्दल मला वाटतं व्ह्यू दिला होता की थोडा रेंज बाउंड आहे हा आपल्या कंडिशनला.
जर बघितलं तर IRCTC काय प्युअरली रेंज मध्ये एका ट्रेड करतोय. याला काय बोललं जातं माहिती तुम्हाला, रेंज बाउंड. कोणताही स्टॉक्स एक सर्टन टॉप बनवतो, सर्टन लो बनवतो, तिथून तो खालीवर खालीवर टाइमपास करतोय सध्या. मग त्याला एक रेंज बाउंड म्हणू शकतो किंवा टाइमपास करतोय. म्हणजे काय, याच्यामध्ये बुल किंवा बिअर्स एवढे हायली ऍक्टिव्ह नाहीत. ओके, त्यामुळे सध्या हा ह्या झोन मध्ये ट्रेड करत राहील. ज्यावेळी हा याची जी अप्पर साइड आहे तो ब्रेक करेल, तिथून मग तो वरच्या दिशेने चांगली रॅली जाईल. ओके, छान प्रश्न विचारलेला आहे. एक प्रश्न आला होता की सगळे स्टॉक्स वर जात आहेत. ओके, आधी ह्या जिंदाल स्टील बद्दल बोलू आणि नंतर तुमच्या प्रश्नावर येतो. जिंदाल स्टील ओके, जिंदाल स्टील्स पण अपसाइड चाललेला आहे, परंतु एक त्याच्यामध्ये सर्टन लेवल दिसते मला इथे. जर बघितलं तर सरासरी 165 लेवल आहे की त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल आताच्या लेवलला. त्यामुळे जरी ह्याच्यामध्ये जास्त मोठं टार्गेट मिळणार नाही, इथून जर तुम्ही एंट्री करणार आहात तर. ओके, सध्या थोडं करेक्शनची वाट बघा, करेक्शन आल्यानंतर मग तुम्ही याचा विचार करू शकता. आता एक प्रश्न असा आला होता मला आता की मार्केट वर जात आहे. ओके, परत किंवा ठराविक स्टॉक्स मार्केट वर चालले तर असं का होतंय, लक्षात ठेवा. आता तर हा प्रश्न मी तुमचा पुन्हा घेतो, लक्षात ठेवा. असं का होतंय बरं, मार्केट वर चाललंय परंतु सगळे स्टॉक्स वर जात नाहीत, ठराविक स्टॉक्स वर जात आहे किंवा ठराविक स्टॉक्स वरच जात आहेत, तरी त्यामुळेच मार्केट वर चाललंय का? तर लक्षात ठेवा, आता निफ्टी आज 100 पॉईंट वाढले. छान उदाहरण देतो मी तुम्हाला. निफ्टी जर समजा 100 पॉईंट वाढले तर निफ्टी मधील 50 स्टॉक्स दिसेल तुम्हाला. म्हणजे एनएससीच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला 2 दिवसात जे अप वाढलेले आणि पडलेले आपल्या टिकलाय असे स्टॉक दिसतात. तर पडलेल्या स्टॉक्स कोणती आणि वाढलेले स्टॉक्स किती, बरोबर याच्यानुसार. म्हणजे जास्त स्टॉक्स वाढलेले असतील तर सेन्स किंवा जे आपला इंडेक्स आहे तो वर राहील. आता हे सगळं झालं, परंतु निफ्टीमध्ये सगळ्या स्टॉकला सेम वेटेज आहे का? तर नक्कीच नाही. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर HDFC बँकेला जवळपास मार्केटमध्ये 10-11% वेटेज आहे, बरोबर. त्यानंतर रिलायन्स, HDFC येतो, असे स्टॉक्स आहेत, इन्फोसिस येतो, म्हणजे काय काय बाकीच्यांना कमी आहे. जर हाय वेटेड स्टॉक चांगले परफॉर्म करतात, जर तुम्ही बघितलं आता कोणत्या इंडस्ट्री चांगलं काम करतायत, तर जर बघायला गेलं तर रिलायन्स सध्या पळते. म्हणजे पेट्रोकेमिकल बिझनेस असला तरी त्यांना जिओमुळे किंवा झिरो डेप झाल्यामुळे ती कंपनी वेल परफॉर्म करते. त्याच्यानंतर बोलू आपण की इन्फोसिस आहे, ही स्टॉक्स वाढतोय तो. म्हणजे निफ्टीमधील ज्या हाय वेटेड स्टॉक्स आहेत ते पळतात, त्यांची कामगिरी चांगली, लक्षात ठेवा. म्हणजे ज्या चांगल्या कंपन्या, ज्यांचं स्ट्रॉंग मॅनेजमेंट आहे, ज्यांचं बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे, यांना कोणतीही जरी मार्केटमध्ये कंडिशन आली तरी काही फरक पडत नसतो, कारण ह्या कंपन्या वेल परफॉर्म करत असतात अशा कंडिशनला. तर त्यामुळे मार्केट मध्ये बाकीचे स्टॉक जरी खाली असले, ठराविक स्टॉक्स वर जात असले, ठराविक स्टॉक्स जर तुमचे हाय वेटेड स्टॉक्स असतील तर मार्केट नक्कीच वर जाणार. त्यामुळे काळजी करू नका. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की स्टॉक्स निवडताना ब्रँडेड आणि चांगले स्टॉक्स निवडायचे. स्टेडी इन ग्रोथ होते आपली, पण एक गॅरंटेड आणि चांगला पैसा त्याच्यामधून आपल्याला मिळायला मदत होते. ओके, आशा करतो तुम्हाला समजला असेल हा. चला पुढचा प्रश्न मी घेतो याच्यामध्ये. एक प्रश्न आला होता की JBMA ऑटो बद्दल बोला. तर JBMA ऑटो बद्दल जर आपण बोलायला गेलो याच्यामध्ये तर ओके, थोडा याने पण एक अप सिग्नल दिलेला आहे, थोडा RSI हाय झाल्यामुळे तो इथून खाली आलेला आहे. थोडं करेक्शन दाखवेल तो, म्हणजे मागील एक 2-3 कॅन्डल दाखवतात की थोडा तो इथून खाली येईल, चांगला आहे. म्हणजे जर बघितलं तर सध्या तो अप ट्रेंड मध्ये वर चाललेला आहे, शॉर्ट टर्म साठी हरकत नाही. ओके, परंतु खाली लेवलला आपल्याला तो मिळू शकतो. ओके, चला पुढील प्रश्न घेतो तुमचा मी. HDFC AMC बद्दल बोललेलो आहे आपण, मला वाटतं HDFC AMC थोडा वेगळा प्रश्न घेऊ आपण याच्यामध्ये. योगेश पंडित सरांचा प्रश्न आहे की मला पेनिस शेअर्स म्हणजे काय ते सांगा. ओके, छान छान प्रश्न विचारला. ऍक्च्युली ह्या गोष्टी पण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर बघितलं तर मार्केटमध्ये कंपन्या आहेत विविध प्रकारच्या, जवळपास बघायला गेलं तर. म्हणजे प्रत्येक कंपनी सेम आहे का? प्रत्येक कंपनी वेगवेगळी. प्रत्येक कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो आपण. आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? तर तुमच्या कंपनीच्या मार्केटमध्ये असलेले शेअर्स आणि तुमच्या कंपनीची असलेली शेअर्स प्राइस यांचा गुणाकार करून जी प्राइस येईल ते असतं कंपनीचं कॅपिटलायझेशन. म्हणजे कंपनीची कंडिशनला असलेली व्हॅल्यू, बरोबर.
आता साहजिक आहे ज्या कंपनीचे 30,000 40,000 कोटीच्या वर असेल त्या कंपन्यांना आपण लार्ज कॅप किंवा ब्ल्यू ब्ल्यू चिप स्टॉक्स असं बोलतो बरोबर. अशा प्रकारे या स्टॉकचं थोडं सेग्रिगेशन केलं जातं. म्हणजे ज्या कंपन्या 20,000 कोटींच्या खाली असतील एक सर्वसाधारणपणे त्यांना आपण मिड कॅप बोलू, ज्या कंपन्या 10,000 कोटींच्या खाली असतील यांना स्मॉल कॅप बोलू आपण, किंवा ज्या कंपन्यांचं भाग भांडवल 1,000 कोटी 500 कोटीच्या खाली असतं त्यांना पेन कॅप बोललं जातं, किंवा सर्वसाधारणपणे ज्यांची प्राइस 10,000 खाली असते साधा आणि सिम्पल फंडा सांगतो एक पेन कॅप असतात. म्हणजे कसं असतं याच्यामध्ये की एक तर बिझनेस मॉडेल एज अ खराब असू शकतं किंवा कंपनी एक नवीन आलेली असते मार्केटमध्ये, काय काय कंपनी छोट्या असतात छोट्या कंपनी हळूहळू ग्रोथ करत असतात बरोबर. आता पेन कॅप स्टॉक्स पण दोन प्रकारचे असतात की जे स्टॉक्स आधी चांगले परफॉर्म करत होते म्हणजे आधी लार्ज कॅप होते नंतर मिड कॅप झाले, मिड कॅप का तर कंपनीचं भाग भांडवल कमी झालं. जसं बोलाय गेलं तर सुझलॉन बद्दल बोलेल, आरकॉम बद्दल बोलेल की या कंपन्या आधी लार्ज कॅप मध्ये होत्या म्हणजे आरकॉम एक लार्ज कॅप मधली कंपनी होती परंतु परफॉर्मन्स चांगला नाही बिझनेस मॉडेल खराब झालं मग ती त्याच्या लार्ज मधून मिड कॅप मध्ये आली, मिड मधून स्मॉल कॅप मध्ये आली आणि नंतर पेनी कॅप अर्थात भंगार कॅप ही आपण बोलू शकतो कारण सगळ्यात जास्त या स्टॉक्स मध्ये लोक ट्रॅप होतात किंवा अडकतात. ओके तर याला बोलतात पेनी स्टॉक्स आणि ज्याची प्राइस सरासरी 10-5 खाली असते याला सर्व एक साधा फंडा सांगतो म्हणजे तुम्हालाही समजेल याला पेनी स्टॉक्स असं आपण बोलू शकतो. आता चला पुढील प्रश्न घेतो मी काही आणि त्याच्यानंतर मी काही माझे जे काही मी तुमच्यासाठी कोर्सेस वगैरे आणले त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. आयशर मोटर्स बद्दल सांगा, आयशर मोटर बद्दल बोलू. आयशर मोटर बद्दल जर बघाय गेलं तर सध्या लक्षात ठेवा खूप सारा व्हॅल्युएशन मध्ये छान आहे. म्हणजे जर बघाय गेलं तो ऑटो सेक्टर मधली ही एक आणखी चांगली कंपनी आहे की एक चांगल्या व्हॅल्यूला आपल्याला मिळते इथल्या कंडिशन. जर बघाय गेलं तर 23,000 काहीतरी टॉक केला होता आणि जर बघाय गेलं तर बुलेट्स किंवा त्यांच्या ज्या गाड्या आहेत बाकीच्या ह्यांचा तो प्रोड्युसर आयशर मोटर्स आहे तो, याच्यामुळे जर मार्केट चांगलं वाढलेलं होतं थोडं मार्केटमध्ये करेक्शन नंतर तो चांगला अपट्रेंड मध्ये गेलेला आहे. तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करताय ना तर ही कंपनी नक्कीच चांगली आहे, कमी डेप्ट असलेली कंपनी आहे आणि वेल परफॉर्मिंग पण आहे, चांगले रिटर्न्स पण गुंतवणूकदारांना या कंपनीने दिलेले आहे. त्यामुळे लॉंग टर्मचा विचार करताय तर तुम्ही सुरुवात करू शकता. संकेत सरांचा प्रश्न आहे गुंतवणुकीसाठी कमीत कमी किती पैसे लागतात. छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. लक्षात ठेवा आपण ज्यावेळी मार्केटमध्ये सुरुवातीला येतो त्यावेळी प्रश्न काय असतो माहिती आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, मला किती पैसे मिळतील, मार्केटमधून खूप सारे पैसे मिळतील का. कारण मार्केटमध्ये येताना आपला प्रत्येकाचा होरायझन काय असतो की आपल्याला खूप सारा पैसा कमवायचा आहे. लक्षात ठेवा काही गैरसमज असतात मार्केट बद्दल असलेले. लक्षात ठेवा मार्केटमधून पहिली गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मार्केटमधून नक्कीच चांगला पैसा मिळतो. प्रचंड भरमसाठ पैशाच्या मागे लागून मार्केटमध्ये येऊ नका कारण एवढा इझी असतं तर सगळेच करोडपती झाले असते. आता हा पैसा कसा मिळवू शकतो तर पहिली गोष्ट थोडं नॉलेज घेतलं गरजेचं. म्हणजे मी ज्यावेळी समजा एखादं ग्रॅज्युएशन घेईल म्हणजे आयुष्यातली 22 वर्ष मी शिकण्यासाठी घालवतो, 23 वर्षावर आपल्याला जॉब मिळतो 22-23 वर्षी बरोबर. म्हणजे आपण कुठेतरी बॅचलर मास्टर्स केलेले असते त्यावेळी कुठेतरी 8-10 हजारांनी सुरुवात होते ना. लक्षात म्हणजे आपण अगदी पहिलीपासून 22-23 वर्ष म्हणजे जवळपास वयाची 17-18 वर्ष शिकण्यामध्ये घालवतो आपण बरोबर. मग मार्केटला थोडा वेळ देणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटला काही नाही म्हणजे अगदी मी 100 रुपयापासूनही सुरुवात करू शकतो किंवा एखाद्या स्टॉकची किंमत 10 रुपये 10 रुपयाचा स्टॉक घेऊ शकतो ना. आता मी असं करू नका परंतु सांगतो इन्व्हेस्टमेंटला असं काही लिमिट नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं एखादी इन्कम आहे ना त्याच्यामधील एक ठराविक पोर्शन तुम्ही दर महिन्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहायचं. आता मग हा किती करायचा तर तुम्ही किती गुंतवणूक करणार आहात त्यानुसार ठरवा. तुम्हाला काही वेळा असं होतं की मोस्ट ऑफ लोक डिमॅट अकाउंट ओपन करायला जातात त्यावेळी सांगितलं जातं की 5,000 मिनिमम प्लॅन घ्या वगैरे, अशी काही गरज नाही. आजकाल फ्रीमध्ये डिमॅट अकाउंट ओपन होत असतात आणि अगदी दर महिन्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करा कारण सगळीच लोक काही लाखो हजारो रुपये इन्व्हेस्ट करू शकत नाही आणि करायची गरज पण नाही. थोड्या थोड्या पैशाने सुरुवात करा. ज्यावेळी आपण चांगली इन्व्हेस्टमेंट करू त्यावेळी ऑटोमॅटिकली आपल्याला एक सवय लागून जाते आणि आपल्याला याच्यामधून चांगला फायदा मिळत असतो. त्यामुळे आशा करतो तुम्हाला हा जो काय उत्तर दिलं ते आवडलं असेल. ओके आता काय प्रश्न आहे की डिमॅट बद्दल. ओके तर डिमॅट कोणतं ओपन करावं याच्याबद्दल तुम्हाला याच्याबद्दल मी सांगतो. लक्षात ठेवा खाली मी काही लिंक्स दिलेले आहेत एंजल झिरोदा आणि अपस्टॉक याच्यापैकी कोणतंही ओपन करू शकता तुम्ही. हे सगळे डिस्काउंट टाईपमध्ये ब्रोकर आहेत. एंजलचं पण डिस्काउंट मध्ये मी दिलेलं आहे. तुम्ही जर त्याच्यामधून अकाउंट ओपन करताय तुमच्या खाली दिलेल्या लिंक मधून तर तुमच्यासाठी मी काही डिस्काउंटेड
पण देतो, जेणेकरून तुम्ही माझ्या प्रतिसादाला रिप्लाय देऊन तुमच्या अकाउंट ओपन केले आतापर्यंत जवळपास 1500 लोकांनी प्रतिसाद दिला आणि खूप आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे माझ्यासाठी, कारण मी एवढी अपेक्षा केली नव्हती, त्यामुळे खूप साऱ्या लोकांची आली की आम्ही नवीन आहे मग त्यांच्यासाठी या गोष्टी डिझाईन केल्या, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसतील, आता त्याच्याबद्दल बोलतो. परंतु जर ओपन करायचं असेल तर फ्री मध्ये ओपन होतं, काय डिमॅटला जास्तीत जास्त आणि झिरोदा आणि ऍपस्टॉकला जास्तीत जास्त 300 रुपये लागतात, याच्यापेक्षाही जास्त द्यायची गरज नाही. ओके, आता पुढचा प्रश्न आहे, एक प्रश्न शेवटचा घेतो आणि त्याच्यानंतर ना काही गोष्टी सांगेल मी तुम्हाला. सुषमा मॅडमचा प्रश्न आहे की आरबीएल बद्दल काय वाटतं. आरबीएल बद्दल सध्या मला हा डाऊन आणि रेंज बाउंड मध्ये दिसतोय, काय दिसतोय मला डाऊन आणि रेंज बाउंड मध्ये दिसतोय, त्यामुळे थोडं याच्यामध्ये वेळ लागेल, ह्याला वर पिकअप घ्यायला अजून वेळ लागेल, कारण थोडं आता मोस्टली मार्केट पडलंय. जर बघितलं तर पुढील आठवड्यामध्ये सरासरी मार्केट ज्यावेळी 10600 आसपास जाईल त्यावेळी निफ्टी बँक निफ्टी मध्ये दोन्हीकडे पण एक करेक्शन येण्याची शक्यता आहे, मग अशा वेळी पुन्हा स्टॉक्स करेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. ओके, त्यामुळे आशा करतो तुम्हाला समजलं असेल मला याच्याबद्दल काही सांगायचं आहे. ओके, बजाज फायनान्स बद्दल पण मी बोललेलो आहे. ओके, बजाज फायनान्स काही हरकत नाही, बजाज फायनान्स बद्दल पण आपण मागील वेळेस बोललो होतो, याच्या वेळी पण आपण घेऊ, एक 5 मिनिटं अजून आपण चर्चा करू, त्याच्यानंतर मग आपण थोड्या काही वेगळ्या गप्पा मारणार आहे. ओके, थोडं करेक्ट झालेला आहे तो, थोडं करेक्शन आहे, सध्या थांबा, थोडा खाली येऊ शकतो इथून टाळ, जो बजाज फायनान्स आहे थोडा खाली येऊ शकतो. जर बघायला गेलो आपण तर एक 1800 लो केला होता आणि जवळपास तिथून एक बऱ्यापैकी चांगली रॅली दिलेली गेली, म्हणजे इथे जर 3000 लेवल दिले म्हणजे सरासरी 1300 रुपये मुवमेंट दिली मागील 15 दिवसांमध्ये, पण थोडं करेक्शन येईल त्याच्यामध्ये, मग करेक्शन आल्यानंतर तुम्ही त्याचा विचार करू शकता. ओके, तर चला मित्रांनो, जवळपास एक तास आपण ऑनलाईन आहोत, तुम्ही एवढा छान तुमचा वेळ देऊन आलेला आहात, तर 1-5 मिनिटं मी तुमची घेतो अजून आणि मग पुन्हा काही गोष्टींवर गप्पा करू आणि मग आपण 5 मिनिटांनंतर आपण आपला वेबिनार स्टॉप. तर मी काही लोकांनी शंका आली होती की तुमचे वेबिनार्स वगैरे काय, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या किंवा मी जे काय करतो त्याच्याबद्दल माहिती देतो. ओके, आवडलं तर घ्या किंवा काही गोष्टी आवडल्या तरी तुम्हाला त्याच्यामध्ये मी पुढील काही गोष्टी ऍड करून सांगेन. तर आतापर्यंत मी पुणे नाशिक मुंबई कोल्हापूर इथे आपण वर्कशॉप चालू होते, सध्याच्या कंडिशनला आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंट किंवा कोरोनामुळे आपल्याला कुठेही पॉसिबल नाही. ओके, त्यामुळे आपण हे पोस्टपोन केले, तर आपण काय केलेले ऑनलाईन कोर्सेस तुमच्यासाठी लॉन्च केलेले. ते ऑनलाईन कोर्सेस काय आहे ते प्रत्येक तुम्हाला आधी सांगतो. हे ऑनलाईन कोर्सेस मध्ये तुम्हाला काय शिकणार आहे, मिळणार आहे बेसिक टेक्निकल फ्युचर ऑप्शन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, कारण तुम्हाला मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही एखादा ज्यावेळी कोर्स जॉईन करता त्यावेळी तुमची रिक्वायरमेंट पहिली काय असते तुम्हाला समजेल, ह्या भाषेत जो काय कंटेंट आहे तो मिळणं गरजेचं आहे, जो आपण प्युअरली त्याच्याबद्दल मराठीमध्ये कंटेंट सगळा तयार केलेला आहे, अगदी कसं ड्रॉ करायचं, कोणते स्टॉक्स कसे बघायचे, पोर्टफोलिओ कसा करायचा, त्याच्यानंतर ट्रेंड लाईन असतील, विविध गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, इंडिकेटर्स कोणते वापरायचे, इंट्राडे मध्ये ट्रेड्स कसा घ्यायचा, इंट्राडेला कोणते स्टॉक निवडायचे, शॉर्ट टर्म साठी कोणते स्टॉक निवडायचे, स्विंग ट्रेडिंग कसं करायचं, फ्युचर ऑप्शन काय असतं, फ्युचर ऑप्शन कशा प्रकारे ट्रेड केलं पाहिजे, तर आपल्याला फ्युचर ऑप्शन मधून एक सक्सेस मिळू शकतं, या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये अगदी साध्याने सिम्पल पद्धतीने शिकवलेल्या आहेत. आता जो माझा टेक्निकलचा कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 कोर्स मी देणार आहे, याच्यामध्ये एक आपला जो मेन आहे मेन स्ट्रीम कोर्स आहे तो टेक्निकल अनालिसिसचा कोर्स, त्याच्यानंतर जे टेक्निकल घेतील त्याच्याबद्दल तुम्हाला बेसिकचा कोर्सही मिळेल, कारण खूप साऱ्या वेळेला आपण काय करतो मार्केटमध्ये येत असतो आपल्याला टेक्निकल करायचं असतं परंतु बेसिक खूप साऱ्या गोष्टी माहीत नसतात, जे टेक्निकल शिकल्यानंतर पण आपल्याला प्रॉब्लेम येतो की मला टेक्निकल शिकलो पण मला बेसिक गोष्टीच माहित नव्हत्या की मार्केटला कोणत्या गोष्टी ड्राईव्ह करतात, मार्केट कशा प्रकारे चालतं, मग त्या गोष्टी तुम्हाला बेसिक मध्ये शिकायला मिळतील. त्याच्यानंतर ना वेबिनार क्लब म्हणून आपण तयार केलेलं आहे, वेबिनार्स क्लब मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल, तर वेबिनार्स क्लब मध्ये आपण प्रत्येक 15 दिवसांमधून एकदा तरी तुमच्यासाठी एक स्पेशल वेबिनार घेत असतो, जे लोक आपल्या कोर्सेस मध्ये ऍड झालेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं की त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न विचारता येतात, लाईव्ह आपण काय करतो ह्या गोष्टी शिकता येतात, किंवा तुम्हाला वाटतं लाईव्ह ट्रेड्स आहेत ह्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकता येतील, आणि म्युच्युअल फंडची ब्ल्यू प्रिंट हा एक 4th कोर्स मी तुम्हाला फ्री देणार आहे, जो सरासरी 5 ते 10 जुलैच्या दरम्यान ऑन केला जाईल, जेणेकरून तुम्हाला त्या फी मध्ये जवळपास 4 कोर्स मिळणार आहेत आणि नक्कीच इंटरॅक्टिव्ह आहे, मी स्वतः तुम्हाला सपोर्ट देत असतो, तुम्हाला कधीही काय प्रॉब्लेम आला माझ्या नंबरवर कॉल करू शकता, आपला वर्कशॉपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर जाऊनही तुम्ही मला कधीही प्रश्न विचारू शकता, लक्षात ठेवा. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि तुम्हाला वाटलं की मी ऑनलाईन कोर्स केला आणि ज्यावेळी आपले वर्कशॉप्स असतील
पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आणि त्यानंतर आपण काही विदर्भ नाशिक नागपूर अमरावती ह्या भागामध्येही जाणार आहे. तिथेही तुम्हाला कोणताही वेबिनार अटेंड करायचा असेल तरी तुम्हाला तो अटेंड करता येणार आहे. त्याच्यासाठीही तुम्हाला मी काही स्पेशल डिस्काउंट देणार आहे. तर सध्या ह्या दोन्ही कोर्सची माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही जर खरेदी करताय तर लिंक दिलेली खरेदी करा, लगेच तुम्हाला पुढील 2 तासाच्या आतमध्ये याचा ऍक्सेस दिला जाईल. आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल. आता पुढील एक प्रश्न घेतो आणि आपण मग थांबूया. इथे शेवटचा प्रश्न आहे प्रवीण थोरात सरांचा की प्रॉफिट बुक बद्दल सांगा. आता प्रॉफिट बुक करणे म्हणजे काय करणे. ओके, खूप सारे लोकांना हा नवीन नवीन प्रश्न पडतो की प्रॉफिट बुक करायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर लक्षात ठेवा, प्रॉफिट बुक करायचं म्हणजे काय. आता मी जर समजा एखादा शेअर्स 1000 रुपयाला खरेदी केला असेल, त्याची सध्याची समजा प्राइस 1200 रुपये चालू आहे असं धरू, म्हणजे मला 200 रुपये प्रॉफिट होतोय. जर मी आत्ताच्या लेवलला त्याला विकतोय तर मला 200 रुपये मिळत आहेत. बरोबर, म्हणजे 1000 ला घेतला आणि 1200 रुपयाला विकला आपण, तर याच्यामध्ये आपल्याला 200 रुपये प्रॉफिट होत आहे. म्हणजे मी जर तो शेअर 1200 ला विकला तर मी प्रॉफिट बुक केला असं बोलतो आपण. आता हा प्रॉफिट कधी आणि कसा बुक करावा हा प्रश्नाचं उत्तर देतो मी तुम्हाला. तर आता की याच्या निगडीत हा प्रश्न आहे महेश सरांचा, पण याच्या निगडीत हा प्रश्न आलेला आहे की म्हणते सरांचा की प्रॉफिट म्हणजे हा बद्दल आणि मी जे बोलतो ते तुम्हाला सांगतो. आता किती प्रॉफिट झाल्यावर बुक करावा हा प्रश्न तुम्हाला येताच नाही. तर सर्वसाधारणपणे जर तुम्ही एक शॉर्ट टर्म मध्ये प्ले ट्रेड करताय, जर तुम्हाला 10-20-30% आसपास प्रॉफिट होतोय, तर म्हणजे तुमच्याकडे समजा 10 शेअर आहे तर त्यातले 5 विका ना, 5 विका खाली आल्यानंतर पुन्हा 5 घ्या साधा आणि सिम्पल फंडा. लॉंग टर्म मध्ये तुम्ही ट्रेड करताय त्या कंडिशनलाही अशा प्रकारे करायचं. म्हणजे वेळच्या वेळी जर आपण प्रॉफिट बुक करत राहिलो तर काय होणार आहे, आपल्याला मार्केटमधून चांगला रिटर्न्स मिळवता येतो. म्हणजे निफ्टी जर बघा गेलं तर सर्वसाधारणपणे इयरली 13-15% रिटर्न देते. आणि जर ही स्ट्रॅटेजी आपण वापरली तर आपल्याला खूप सारा फायदा होतो. म्हणजे मार्केटपेक्षाही आपण सरासरी 30-40% रिटर्न आरामात काढू शकतो. आरामात सांगतो, इन्व्हेस्टमेंट करू ना, ट्रेडिंगचा इथे उल्लेखच नाही. ट्रेडिंग आपण करून आणखी पैसे कमवू शकतो, परंतु प्रॉपर नॉलेज असेल तर, नवीन असेल तर थोडं इंट्राडे वगैरे ह्या गोष्टींपासून लांब राहा, थोडं सावध राहा. कारण जेवढी सोपी गोष्ट दिसते ट्रेडिंग वगैरे ती तेवढी सोपी नसते. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला आता सेशन आवडला असेल तर यस टाईप करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येकाकडून मी एक गोष्ट मागणार आहे ती म्हणजे तुमची लाईक, जी तुम्ही आपल्या चॅनलला द्या, आपली जो व्हिडिओ आहे त्याला द्या, जेणेकरून आवडला असेल तर जेणेकरून हा व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच करता येईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना मराठीमधून शेअर मार्केट समजायला मदत होईल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा जो क्वेश्चन आन्सर सेशन होता, बाकीच्या गोष्टी आवडल्या असेल. पुन्हा अशा प्रकारेच भेटत राहू. पुढील काही सेशन्स मध्ये मी माझे वर्कशॉप्स मधील जे काही लोक होते त्यांनाही याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. म्हणजे वर्कशॉप केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे फायदा झाला, वर्कशॉप्स मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, असेही आपण काही लोकांचे इंटरव्ह्यूज घेणार आहे. जेणेकरून तुम्हालाही समजेल कशा प्रकारे लोक मार्केटमधून पैसे कमवतात. कारण लक्षात ठेवा, ही मार्केट आहे ना, एक स्किल आहे. स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला साहजिक थोडा शिकलं पाहिजे. कारण विनाकारण आपण काय करतो की विनाकारण टिप्स कुठं पोर्टफोलिओ मॅनेज करायचे अशा गोष्टीमध्ये पैसे वेस्ट करत असतो. यापेक्षा मी युट्यूब दिले स्टेज वन आहे, माझी युट्यूब फॉलो करा. युट्यूब मध्ये मी खूप सारा कंटेंट दिलेला आहे. तुम्ही जर पाहायला गेला तर मराठीमध्ये खूप कमी चॅनल आहेत की जिथे तुम्हाला एवढा डीप मध्ये कंटेंट मिळेल. लक्षात ठेवा, मग अशा प्रकारे जर कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्या व्हिडिओज पाहून घ्या याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग स्टेज टू काय आहे माझी, तर स्टेज टू मध्ये मग आपले जे ऑनलाईन कोर्सेस असतील, ऑफलाईन कोर्सेस असतील, ते जॉईन करा. आणि स्टेज थ्री मध्ये आपण तुम्ही आणि मी आपले ग्रुप्स, आपले वेबिनार्स याच्यामध्ये मग आपण तुमची क्वेरी सॉल्विंग, पर्सनल ट्रेडिंग अशा गोष्टी करून एक परफेक्शन कडे आपण जात असतो. म्हणजे असं 3 टप्प्यांमध्ये मी हे सगळी विभागणी केलेली आहे आणि नक्की तुमच्या सगळ्यांना याचा फायदा होईल. तर आशा करतो तुम्हाला आजचा सेशन आवडला असेल आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही एक तास वेळ देऊन आपण जास्तीत जास्त गोष्टी शिकल्या आणि आपल्याला अशा प्रकारेच पुढील येणाऱ्या वेबिनार्स मध्ये शिकायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जावा आणि तुम्हाला जे काय वाटतंय ते टाईप करा. धन्यवाद मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना गुड नाईट आणि टेक केअर. कोरोनापासून चांगली काळजी घ्या, कारण आणखी 3-4 महिने हे आपल्याला ह्याच्याबद्दल म्हणजे कोरोना बरोबरच आपल्याला राहायचं, इतके इझी आपण हा जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या आणि गुड नाईट सगळ्यांना, टेक केअर.